करता येईल का? हे आता स्पष्ट पूर्ण स्लाईड दिसत नाही, एक मिनिट. हां येस येस. ओके, मला वाटतं बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर आपण आजच्या या दिवसातील पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आय वेलकम यू ऑल टू दिस लेक्चर. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे करिअर्स इन इंजिनिअरिंग अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. आपण सर्वांनी वेगवेगळ्या ब्रांचेसला प्रवेश घेतलेला आहात. अभियांत्रिकीचं शिक्षण आपण आता घेणार आहात पुढच्या 3 वर्षामध्ये, आणि त्यानंतर जर आपण डिग्री केली तर त्यानंतरची 3 वर्ष असं जवळजवळ साधारणतः 3 ते 6 वर्षामध्ये आपण अभियांत्रिकीचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं घेणार आहात, आणि तुम्हाला ते इथे मिळणार आहे याची आम्ही ग्वाही तुम्हाला देतो. आजच्या या इंजिनिअरिंग क्षेत्रातील ज्या संधी उपलब्ध आहेत अभियंत्यासाठी त्याची चर्चा करण्यापूर्वी आपण एका छोट्याशा गोष्टीनं आपल्या आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. खूप मोटिवेशनल अशी ही गोष्ट आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही काही प्रेरणा त्याच्यापासून घ्याल आणि तुमचा दृष्टिकोन देखील थोडासा बदलेल. तर जसं की आपल्याला माहिती आहे की मैत्री दोस्ती हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असतो. प्रत्येकाचे मित्र असतात आणि मित्रांसोबत आपण सुख दुःख, आपल्या अडीअडचणी, आपले विचार नेहमी शेअर करत असतो. ते असं एक ठिकाण असतं किंवा असं एक व्यक्ती असतो की जिथे आपल्याला मन मोकळं करण्यासाठी वाव असतो किंवा आपण तिथे खूप सहज असं फील करतो त्या व्यक्तीशी आपल्या भावना शेअर करताना. तर अशाच एका खेडेगावामध्ये 2 मित्र होते. अगदी घट्ट मैत्री होती त्यांची, लहानच होते, फार असे मोठे नव्हते, साधारणतः 1-12-14 वर्षाची असतील. 1-14 वर्षाचा होता, 1-12 वर्षाचा होता. आणि मैत्री म्हटलं तर अगदी जीवाभावाचे मित्र, लंगोटी यार आपल्या भाषेमध्ये. नेहमी एकत्र असायचे गावामध्ये खेळ खेळताना, त्यानंतर शाळेमध्ये एका वर्गात जरी नसले तरी एकत्र असायचे सुट्टीमध्ये वगैरे. मग एके दिवशी हे 2 मित्र असे फिरत फिरत गावापासून थोडेसे दूर अंतरावरती जातात. चांगले 3-4 किलोमीटर अंतरावरती ते पोहोचतात आणि तिथं एक विहीर असते. ते विहिरीमध्ये थोडस पाणी असतं, साधारणतः कमरे एवढं वगैरे, फार काय असं व्यक्ती बुडतील वगैरे एवढं पाणी असत नाहीये. आणि साहजिकच उत्सुकतेपोटी, जिज्ञासे पोटी, त्यातला एक जो मोठा असतो 14 वर्षाचा, तो त्या विहिरी डोकावून पाहतो आणि दुर्दैवानं पाय घसरून तो त्या विहिरीमध्ये पडतो. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर साधारणतः त्याच्या कमरे एवढं पाणी त्या विहिरीमध्ये असतं, फारशी काही दुखापत वगैरे त्याला होत नाही पाणी असल्यामुळे. परंतु तो ओरडायला लागतो की मला वाचवा, मला वाचवा. परंतु तिथं त्या निर्जन स्थळी गावापासून दूर 3-4 किलोमीटर असल्यामुळे तिथे कोणी नसतं. आणि जो छोटा त्याचा मित्र आहे 12 वर्षाचा, तो पण आरडाओरडा करतो, माझा मित्र विहिरीत पडलाय, विहिरीत पडलाय, वाचवा त्याला. परंतु तिथं कोणीही येत नाहीये. आणि मग अशा परिस्थितीत त्या लहान मित्रासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो की आता याला विहिरीतून वरती कसं काढायचं. तो विहिरीत पडलेला 14 वर्षाचा आहे, हा वरती आहे तो 12 वर्षाचा आहे. साधारणतः बघा, 12 वर्षाच्या मुलाचं वय किती असतं, वजन किती असतं, 20-22 किलो वजनाचा, आणि विहिरीत पडलेला 30 किलो वजनाचा त्याचा तो मित्र, त्याला बाहेर काढणं त्याच्यासाठी मोठं जिकरीचं काम असतं. परंतु इच्छाशक्ती मात्र त्याची तीव्र असते की हा माझा मित्र आहे आणि काही करून मला याला विहिरीतून वरती काढायचंय, वाचवायचंय. मग अशा वेळेस तो अवतीभोवती पाहतो, तिथं कोणीही मदतीला असत नाहीये. मग काय हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण होतो. तर तिथे विहिरीच्या जवळच एक दोर आणि एक बारडी, ज्याला म्हणतो बकेट म्हणतो, पडलेली असते. तो त्या विहिरीमध्ये सोडतो आणि आपल्या मित्राला वर खेचण्याचा प्रयत्न करतो. खूप प्रयत्न करतो, त्यात तो लहान असतो, त्याचं वजन कमी असतं, ताकद कमी असते. परंतु त्या मित्राला विहिरीतून बाहेर काढण्याची त्याची जी इच्छाशक्ती असते ती प्रचंड असते आणि याला काही करून मला विहिरीतून बाहेर काढायचं आहे हा त्याचा विचार असतो. आणि मग खूप प्रयत्नांती
तो त्याला आहे तेवढी ताकद शक्तीपणाला लावून तो त्याला विहिरीतून वर खेचतो. आणि वर आल्यानंतर ते एकमेकाला घट्ट असं आलिंगन देतात आणि ओल्या कपड्यासह येतो मित्र वर येतो आणि दोघे पुन्हा गावात माघारी येतात. तर गावात आल्यानंतर होतं काय, हे बऱ्याच जणाला सांगतात की हा विहिरीत पडला होता तो छोटा आणि याला मी विहिरीतून वरती काढलं, 30-40 फूट खोल विहिरीत हा पडलेला होता तिथे असणाऱ्या दोराच्या साह्याने. पण त्याच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाहीये की हा छोटा मुलगा याला विहिरीतून कसा काय एकटा वरती काढू शकेल. बऱ्याच जणांना सांगतो पण कोणी विश्वास ठेवत. त्या गावामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती असतो 70-80 वर्षाचे, त्यांना जेव्हा हे दोन मुलं सांगतात तेव्हा ते विश्वास ठेवतात की हो घडलं असेल. आता त्या एका व्यक्तीने विश्वास ठेवला, बाकी सगळ्यांनी दुर्लक्ष केलं किंवा त्याच्यावरती अविश्वास दाखवला. परंतु जेव्हा त्या बुजुर्ग व्यक्तीने आजोबाने त्या मुलाला विचारलं की बाळा तू हे कसं करू शकलास, तू 12 वर्षाचा, तुझं वजन 20-22 किलो, तो साधारणतः 14 वर्षाचा, त्याचं वजन 30 किलो, तुला हे का शक्य झालं, कसं जमलं, तर याचा विचार जर आपण केला मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात घ्या की तिथे तो लहान मुलगा जेव्हा त्या मुलाला विहिरीतून वरती खेचत होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला तू हे करू शकत नाही, तुला हे जमणार नाही असं म्हणणार तिथं कोणीही नव्हतं. म्हणजे त्या मुलाला आत्मविश्वास होता की मी हे करू शकतो, मी याला विहिरीतून खेचू शकतो, वरती आणू शकतो, पण माझं वजन किती आहे किंवा मला त्यासाठी किती कष्ट लागतील हे विचार देखील त्याच्या मनामध्ये आले नाहीत. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की मला हे करायचंय, मी हे करू शकतो, मला याला विहिरीतून वरती खेचायचंय आणि त्यामुळे तो ते करू शकला. कारण त्याच्या आजूबाजूला नकारात्मक विचार. आवाज बाळा मी तर इथे चांगल्या प्रकारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी बसलोय, तू जरा तुझ्या बाजूने चेक करशील का की तुला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेंज आहे, इंटरनेट कनेक्शन आहे. कारण बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आवाज स्पष्ट येतोय. ठीक आहे, तर तिथे नकारात्मक असं विचार करणार किंवा त्याच्या मनामध्ये नकारात्मकता टाकणार कोणीही नव्हतं की तुला हे जमणार नाहीये, तू हे करू शकणार नाहीये. कोणी म्हणजे अगदी कोणी नव्हतं, तो स्वतः सुद्धा नव्हता. कारण त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा कधी असा मनामध्ये विचार आला नाही की आय कांट डू दिस. तर मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ एवढाच की जेव्हा आपण एखादी गोष्ट, एखादं काम, एखादं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा आपल्या अवतीभोवती जे नकारात्मकता निर्माण करणारे लोक असतात, नकारात्मक वातावरण असतं, या गोष्टी जर तिथे नसतील तर आपण ठरवलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे साध्य होतील. भले ते कितीही अवघड असतील, कितीही अशक्यप्राय वाटत असतील, तरी ते आपण करू शकतो. म्हणजे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये असणारी नकारात्मकता आपण काढून टाकली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाह्य नकारात्मकता. जे काही लोक असतात जे आपल्या मनामध्ये नकारात्मकता पेरतात किंवा नकारात्मक वातावरण तयार करतात, या दोन गोष्टी जर नसतील तर आय थिंक एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे, नो मॅटर हाऊ हार्ड दॅट पर्टिक्युलर थिंग इज. ती गोष्ट किती अवघड आहे याला महत्व नाही आहे. म्हणजे या गोष्टीचा जो मतितार्थ आहे किंवा ज्याला आपण मॉरल म्हणतो ते हेच आहे की आपल्याला नकारात्मकतेपासून दूर राहायचंय. आता ही गोष्ट मी इथं का सांगितली की आपण सर्वांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेला आहे, इंजिनिअरिंग आपण करणार आहोत, टेक्नॉलॉजीचं ज्ञान आपण घेणार आहोत, तंत्रज्ञान आपण शिकणार आहोत. आणि हे तुम्ही प्रवेश घेत असताना किंवा घेतल्यानंतर आता सुद्धा असे काही लोक तुम्हाला भेटतील की ते म्हणतील इंजिनिअरिंग खूप अवघड आहे, इंजिनिअरिंग मध्ये नोकऱ्या आहेत का, किंवा तुला हे जमेल का, असे म्हणणारे जे लोक आहेत, तर यापासून तुम्ही सावध राहा. त्यांचे शब्द तुमच्या कानावरती पडताच काम आहेत. किंवा तुम्ही बहिरे आहात असा अर्थ समजून घ्या की नकारात्मकता आपल्याला टाळायची
आणि म्हणून तुमच्या मनामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा असं काही वातावरण असेल तर त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. आणि वी हॅव टू फोकस ऑन द गोल दॅट वी हॅव सेट. आणि आपण जे ध्येय आता निश्चित केलंय ते आपल्याला साध्य करायचं आहे. तर हा छोटीशी गोष्ट मी इथं संपवतोय. आपला आजचा जो विषय आहे तो अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी याविषयी आपण बोलणार आहोत. आणि कोणकोणत्या शाखा आहेत, कोर ब्रँचेस कोणत्या आहेत याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये व्हॉट इज इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी म्हणजे काय, इंजिनिअरिंग अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान, त्यानंतर व्हॉट इज एबीएटी ते पण आपण पाहणार आहोत, आणि इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स, कोणकोणत्या डिसिप्लिन्स. आता डिसिप्लिनचा अर्थ शिस्त असा घ्यायचा नाही, तर इंजिनिअरिंग ब्रँचेस कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, तिथे आपल्याला काय शिकायला मिळतं, मग त्या तिथलं आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या संधी मिळू शकतात हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी म्हणजे काय. तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा, इट इज इंजिनिअरिंग इज युझिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की ह्युमन रेस, मानवी समूह किंवा मानवजात यानं जी प्रगती केलेली आहे, आज आपण एवढ्या ॲडव्हान्स्ड लेवलवरती पोहोचलेलो आहोत की अगदी अंतराळात देखील प्रवास करून मोठमोठे उद्योगपती किंवा अंतराळ प्रेमी लोक येत आहेत. तर याचं कारण आहे इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी. तर गणित आणि विज्ञानाच्या सहाय्यानं ज्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या सोडवणं म्हणजे अभियांत्रिकी. आणि तुम्ही बघितलं असेल की हे जे शोध लागलेले आहेत, जसं मी काल तुम्हाला सांगितलं शेवटी विचारणार आहेत इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि डिस्कवर यामधला फरक, तुम्ही तो शोधला असेल, गुगल केला असेल, गुगलवरती तुम्हाला ती माहिती मिळू शकते. ओके, तर अभियांत्रिकीमध्ये आपलं काय पाहायला मिळतं की गणिताचा वापर आणि विज्ञानाचा वापर. जसं आपण म्हटलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जसं विज्ञान पुढे जातं तसं तंत्रज्ञानामध्ये नवनवीन बदल होतात. तर आपल्याला कुठे सत्यनारायणाची पूजा घालून किंवा कुठे एखाद्या ग्रंथाचं धार्मिक पारायण करून किंवा एखाद्या ठिकाणी बोकडाचा बळी देऊन कोंबड्या कापून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सला सोल्युशन मिळत नसतं, ती असते निव्वळ अंधश्रद्धा. श्रद्धा सुद्धा मी म्हणणार नाही, ती काय असते, निव्वळ अंधश्रद्धा असते. बघा, आज आपण कोरोनावरती बऱ्याच प्रमाणावरती मात केलेली आहे. जवळजवळ भारतामध्ये आता 40-50 कोटी लोकांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे, लसीकरण झालेलं आहे. पण हे या जर लसींचा शोध लागला नसता, शास्त्रज्ञानानी तंत्रज्ञानानी आपल्या या सायन्सचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून या लसी उपलब्ध केल्या नसत्या, तर आज आपण जेवढं सेक्युअर फील करतोय किंवा या संकटावरती मात केली ते आपल्याला शक्य झालं नसतं. भले मग आपण तिकडे 2000 बोकडं कापली असती, 2 लाख कोंबड्या कापल्या असत्या, तरी काहीही फरक पडला नसता. तर मानवी समूहासमोर ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी केवळ आणि केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेव साधन आहे. आणि म्हणून इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिक्सचा आणि सायन्सचा उपयोग करून मानवाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आता मग कशाची आवश्यकता आहे, जसं मी काल तुम्हाला गुड क्वालिटीज ऑफ इंजिनियर्स याबद्दल अवगत केलं की त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, तो टीम प्लेयर असला पाहिजे, त्याच्याकडे एक चांगलं टेक्निकल साऊंड टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे, त्याच्याकडे इन्क्विझिटिव्ह माइंड, चौकस बुद्धी, प्रश्न त्याला निर्माण झाले पाहिजेत, निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये तो नेहमी सामील झाला पाहिजे. हे जसं सांगितलं तसं बघा, इंजिनिअरिंगसाठी काय आवश्यक आहे, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, परसिस्टन्स. मला वाटते या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसेल. माहिती आहे आपल्याला काही, तुमच्यापैकी काही जणांना परसिस्टन्स या शब्दाचा अर्थ नसेल तर नाही म्हणून सांगा, तिथं मेसेज बॉक्समध्ये टाईप करा, सर वी डोंट नो द मिनिंग ऑफ द वर्ड परसिस्टन्स. नाहीये माहिती,
परसिस्टन्स, ओ यस ओके, परसिस्टन्स म्हणजे चिकाटी, चिकाटी. यस सातत्य, परसिवरन्स, परसिस्टन्स. आणि या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याकडे सृजनशीलतेबरोबरच चिकाटी असली पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल की विज्ञानाचे शोध सहजासहजी नाहीत लागलेले. न्यूटन असतील किंवा थॉमस अल्वा एडिसन असतील, एडिसन यांनी त्या बल्बचा शोध लावण्यापूर्वी त्यांना 1000 वेळा अपयश आलं. पण जर 1-2 वेळा अपयश आल्यानंतर जर ते थांबले असते तर आज जे आपण सगळं जग प्रकाशमय झालेलं पाहतोय, ज्यांनी या जगातून अंधार नाहीसा केला, रात्रीची भीती घालवली, त्याचा शोध लागूच शकला नसता. आणि या क्षेत्रात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर यू शुड हॅव परसिस्टन्स, तुमच्याकडे परसिस्टन्स ही क्वालिटी असली पाहिजे, अँड डिझायर फॉर इम्प्रुव्हमेंट, सुधारणेला, सुधारण्याचं, काहीतरी पुढं जायचं, ही तुमच्याकडे बर्निंग डिझायर असली पाहिजे. जस्ट डिझायर इज नॉट इनफ, इज सफिशियंट, यू नीड टू हॅव बर्निंग डिझायर, एक असे ज्वलंत तीव्र इच्छाशक्ती तुमच्याकडे असली पाहिजे की मला या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं, इम्प्रुव्हमेंट करायचे आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण, ऍडव्हान्स करून दाखवायचे. तर या क्षेत्रात ज्याच्याकडे असे गुण असतात ते तुम्हाला पुढे गेलेले दिसतात, त्यांचं योगदान आपल्याला खूप असलेलं पाहायला मिळतं. आता आपण थोडंसं पाहणार आहोत की कोणत्या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकल स्किल्सची जास्त आवश्यकता आहे आणि कोणत्या ठिकाणी थोडीशी कमी आहे. बघा, आता इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी याचा जर आपण थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर आपल्या पाहायला मिळेल की इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिकल थोडंसं जास्त आहे. जर समजा तुम्हाला रिसर्च करायचं आहे, संशोधन करायचं आहे, तर तिथे जास्त मॅथमॅटिकलची आवश्यकता पडणार आहे. कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, ॲनालिसिसचा अर्थ मी तुम्हाला काल सांगितला होता मित्रांनो, माय डिअर स्टुडंट्स, काय सांगितलं होतं रे, विश्लेषण. विश्लेषण. या क्षेत्रातील बऱ्याचशा गोष्टी ह्या अतिशय कॉम्प्लेक्स असतात, गुंतागुंतीच्या असतात, जी त्या सिस्टम्स सहजासहजी सामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीये. तर त्या कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, जे अवघड असं विश्लेषण आहे, ते करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिकल ची आवश्यकता आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स डिझाईन, बघा सायकलचं डिझाईन आपल्याला उघड्या डोळ्याने सहज समजू शकतं, पण जेव्हा तुम्ही एखाद्या कारचं इंजिन पाहता किंवा विमानाचं, एखाद्या स्पेसक्राफ्टचं डिझाईन बघितलं तर इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तर त्या ठिकाणी देखील मॅथमॅटिकलचा जो पार्ट आहे तो जास्त आहे. हॅलो, हो वहीमध्ये लिहून घेतलं तर चालेल ना? हो येस येस, तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं तर चालेल, अदरवाइज मी या ज्या पीपीटीज आहेत त्या आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. पण तुम्ही लिहून घेतलेलं अतिशय उत्तम, ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट, बघा एखादा न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे आपल्याला, एखादा न्यू नवीन इंजिन डिझाईन करायचं आहे आपल्याला, एखादी नवीन सिस्टम डेव्हलप करायची आहे आपल्याला, तर तिथे देखील तुम्हाला मॅथमॅटिकल जे आहे, मॅथमॅटिक्स, त्याचा जास्त उपयोग पाहायला मिळेल. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे एखादी गोष्ट डेव्हलप केल्यानंतर तू त्याचं प्रोडक्शन करायचं आहे तुम्हाला, ती गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची, ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आहे, तर तिथे देखील मॅथमॅटिकल आवश्यक आहे. त्यानंतर आपण लेस मॅथमॅटिकल एरिया, म्हणजे जिथं थोडीशी गणिताची कमी आवश्यकता असते ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपला टेस्ट अँड इव्हॅल्युएशन, एखाद्या गोष्टीचं टेस्टिंग करायचंय किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करायचंय, मूल्यमापन करायचंय, तर देअर यू डोंट नीड मोर मॅथमॅटिक्स. त्यानंतर रुटीन डिझाईन, जे डिझाईन आहे रुटीन दैनंदिन, तिथे तुम्हाला काही नवीन नाही करायचं, तिथे फार काही इनोव्हेटिव्ह नाही करायचं, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला जास्त मॅथमॅटिक्सची गरज पडणार नाहीये. प्रोडक्शन, कारण प्रोडक्शन हे डिझाईन आयडेटेशन, त्यानंतर त्याचं डिझायनिंग हे झाल्यानंतरची पुढची स्टेप आहे, तर तुलनेला ती थोडीशी सोपी आहे. प्रोडक्शन, उत्पादन, त्यानंतर ऑपरेशन, सर्व्हिस अँड मेंटेनन्स. जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्ट एखाद्या कस्टमरला विकतो, ग्राहकाला विकतो, तेव्हा त्याची पोस्ट सेल सर्व्हिस असते, त्याचा मेंटेनन्स असतो, त्याचं ऑपरेटिंग असतं,
तर इथे तुलनेने आपल्याला थोडस मॅथमॅटिक्स कमी पाहायला मिळतं, किंवा देअर यू डोंट नीड इन डेप्थ मॅथमॅटिक्स. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन अँड सेल्स हा मार्केटिंग सेल्सचा भाग आहे. इथे कोणते लोक लागतात की ज्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, ज्यांच्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, ज्यांना ज्यांच्याकडे खूप पेशन्स आहेत, असे लोक तुम्हाला सेल्स किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळतात. मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग कसं करता आहात, त्याचं ऍडव्हर्टायझिंग कसं करता आहात, त्याच्यासाठी कोणत्या अभिनेत्याला कोणत्या क्रिकेटरला तुम्ही घेतात, किंवा त्यांना न घेता अजून काही नवीन आयडियाज वापरून तुम्ही त्याचं मार्केटिंग करू शकता का, तर असे लोक तिथं आपल्याला पाहायला मिळतात डिस्ट्रीब्युशन अँड सेल्समध्ये. तर आपण हे पाहिलं की इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये मॅथमॅटिक्सचा कशा प्रकारे उपयोग होतोय. त्यानंतर आपण आता डिरेक्टली ज्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स आहेत, ब्रँचेस, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. संख्या खूप आहे, बरोबर की नाही? तरी पण आपण ज्या कोर ब्रँचेस म्हणतो, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग येतं, सिव्हिल इंजिनिअरिंग येतं, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग येतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सो दीज आर दी कोर ब्रँचेस. पण याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगच्या अनेक शाखा आहेत, ठीक आहे? त्या एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रातच जॉब मिळेल. तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जिथे तुमची गरज असते वेगळ्या इंजिनिअरिंगच्या डिसिप्लिनमध्ये, तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. सोबतच सरकारी नोकरीची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती संधी असते, ठीक आहे? तर आपण जर हे बघितलं, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर हार्डवेअर आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट हे हा देखील इंजिनिअरिंगचा भाग आहे, इंडस्ट्रीयल आहे, मरीन अँड ओशन इंजिनिअरिंग आहे, मटेरियल्स आहे, मेकॅनिकल, मायनिंग अँड जिओलॉजिकल, न्यूक्लिअर, पेट्रोलियम. तर आपण थोडक्यात ज्याला आपण काय म्हणतो तोंड ओळख ह्या प्रत्येक शाखेची पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा जे पाहणार आहोत अभियांत्रिकीची शाखा, ती आहे एरोस्पेस इंजिनिअरिंग. आता तुमच्या इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, यू कॅन सीन पिक्चर्स, एअरक्राफ्ट आर देअर, स्पेस क्राफ्ट इज देअर, बरोबर की नाही? विमान आहे, अंतराळयान आहे त्या ठिकाणी. तर या शाखेमध्ये काय शिकायला मिळतं तुम्हाला? तर डिझाईन, म्हणजे विमानाचं डिझाईन, मग त्याचं इंजिन असेल, किंवा त्या ठिकाणी तुम्ही जे फायटर एअरक्राफ्ट असतील, किंवा जे ट्रॅव्हलिंगसाठी जे असतात ते डिझाईन, त्याचं डेव्हलप, केवळ डिझाईन करून चालत नाही, त्यानंतर ते डेव्हलप करावं लागतं, त्याला प्रत्यक्षात कृतीत उतरावं लागेल. डेव्हलप अँड टेस्ट एअरक्राफ्ट, हवाई जहाज, विमान, अँड स्पेस क्राफ्ट, ज्याला आपण अंतराळयान म्हणतो, रेंजिंग फ्रॉम रॉकेट्स अँड स्पेस क्राफ्ट टू ग्लायडर्स अँड स्मॉल पॅसेंजर एअरक्राफ्ट. म्हणजे अगदी लढाऊ विमानापासून पॅसेंजर एअरक्राफ्ट पर्यंत, स्पेस क्राफ्ट पर्यंत याचं जे डिझायनिंग आहे, त्याचं डेव्हलपमेंट आहे, त्याचं पुन्हा मेंटेनन्स असेल, ओके. तर या सगळ्याचा अभ्यासक्रम आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये करायला मिळतो. पण याच्यामध्ये तुम्ही काय शिकाल? यू माइट लर्न डिझाईन ऑर बिल्ड इन्स्ट्रुमेंटेशन टू कलोनाइज स्पेस. बघा, आता शब्द थोडा समजेल तुम्हाला अवघड आहेत. कलोनाइज स्पेस म्हणजे अंतराळामध्ये केलेल्या वसाहती. येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला असं पण पाहायला मिळेल की मानवजात ही चंद्रावरती, मंगळ ग्रहावरती वसाहत करेल. जसं 200-250 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी भारत, बांगलादेश किंवा श्रीलंका असेल, जगभरात त्यांनी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या, त्याला आपण कलोनियालिझम म्हणतो, वसाहतवाद. तसं आता नवीन कॉन्सेप्ट येऊ शकते, त्याला आपण स्पेस कलोनियलिझम म्हणतो, की अंतराळामध्ये सुद्धा ही वसाहतवादाची स्पर्धा सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये अमेरिका असेल, रशिया असेल आणि प्रामुख्याने चीन असेल, हे देश आघाडीवरती आहेत. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर, हो सर, ओके. जस्ट वन मिनिट. आता इथे पॉवर कटचा प्रॉब्लेम आल्यामुळे आता स्क्रीन माझी तुमच्या समोरून गेलेली आहे. ओके,
जस्ट वन मिनिट. हा ओके सर. होती सर जस्ट वन मिनट. हाँ लेट मी शेयर माय स्क्रीन वंस अगेन. ओके सर. ओके सर. टू यू पुन्हा एकदा स्क्रीन आपल्या सर्वांच्या समोर आहे. येस आवाज येतोय का माझा? हो सर. हो हो सर. बघा आता याच्यामध्ये येस एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये काय शिकवलं जातं किंवा काय शिकायला मिळणार आहे तर याच्यामध्ये हे जे स्पेसक्राफ्ट आहेत एअरक्राफ्ट आहेत पॅसेंजर एअरक्राफ्ट आहेत याचं डिझाईन म्हणजे ते कसे डिझाईन करायचे त्याचं प्रोडक्शन त्याचं डेव्हलपमेंट बिल्ड इन्स्ट्रुमेंटेशन टू कलोनाइज स्पेस त्यानंतर मेक प्लेन्स गो फास्टर. आता जी विमानं अस्तित्वात आहेत ऑलरेडी त्याचा वेग कसा वाढवला जाऊ शकतो किंवा त्याची जी सुरक्षितता आहे सेफ्टी जी आहे ती अजून कशी चांगल्या पद्धतीने करता येईल किंवा काही वेळेस हे क्राफ्ट क्रॅश होतात किंवा हा जो हवाई प्रवास आहे तो अधिक कसा सुखकर आणि सुरक्षित करता येईल आणि काही वेळेस क्रॅशेस घडतात एरोप्लेन क्रॅश होतं तेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने करायचं याचा सगळा अभ्यासक्रम आपल्याला या शाखेमध्ये पाहायला मिळतो. दुसरं आहे ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग. तुमच्या समोर ती स्क्रीन आलेली नाहीये. दिसते सर स्क्रीन दिसते. दिसते सर दिसते. ऍग्रिकल्चर ठीक आहे. ओके. आता ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीशी संबंधित असणार अभियांत्रिकीचं शाखा म्हणजे या अभियांत्रिकीच्या शाखेमध्ये शेतीशी संदर्भ जे काही तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातोय. ओके. तर क्रिएट टेक्नॉलॉजी टू ऍडव्हान्स फूड बायोलॉजिकल इरिगेशन अँड बायोलॉजिकल इरिगेशन अँड मशिनरी सिस्टम. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जवळजवळ 50-60% इथली जी अर्थव्यवस्था आहे ती शेतीवरती अवलंबून आहे. परंतु ऍट द सेम टाइम आपण हे पण अनुभवलं की इस्रायल सारखे देश ते पण शेती करतात परंतु आपल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं शेतीतून उत्पादन ते घेतात म्हणजे व्यापारी तत्वावरती ते शेती करतात आणि ते त्यांना हे का शक्य झालं तर त्यांनी शेती क्षेत्रामध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला. आधुनिक तंत्रज्ञान ज्याला आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो त्याचा त्यांनी वापर केला आहे. तर काही जणांचे जर माईक अनम्यूट असतील तर ते म्यूट करा प्लीज. तर याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करणं
ज्याच्यामुळे फूड टेक्नॉलॉजी जी आहे ते पुढे जाईल. बायोलॉजिकल ज्याला आपण जैविक म्हणतो, इरिगेशन, शेतीसाठी जी इरिगेशन सिस्टम असते ती डेव्हलप करता येईल, त्याच्यामध्ये आपला नाविन्यपूर्ण प्रयोग करता येतील. आणि मशिनरी सिस्टम, जेव्हा हे शेतीचे जे उत्पादन होतं त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते त्याला आपण प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणतो. म्हणजे बघा, शेतीमालावरती आधारित असे अनेक उद्योग आहेत की जिथे इंजिनिअरिंगचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आणि मग त्या प्रोडक्ट, ते जे शेतीतून उत्पादित झालेलं वस्तू आहेत त्याचं मूल्य वाढवलं जातं, त्याचा दर्जा वाढवला जातो. तर याच्यामध्ये तुम्ही डिझाईन सिस्टम्स फॉर क्रॉप ग्रोथ, पिकाच्या वाढीसाठी तुम्ही एखादी सिस्टम डिझाईन करू शकता इन अ स्मॉल स्पेसेस, कमी जागेमध्ये जास्त. त्यानंतर डेव्हलप फिश फार्मिंग सिस्टम, मत्स्य शेतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. रिसर्च अँड मॉडिफाय पेस्टिसाइड यूज, जे आपण कीटकनाशक खत वापरतो त्यामध्ये देखील तंत्रज्ञानाचा विज्ञानाचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टीची उत्पादकता आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फूड सेफ्टी, अन्न सुरक्षा. त्यानंतर दुसरी जी इंजिनिअरिंगची अभियांत्रिकीची शाखा आहे ती आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बघा, ज्याला आपण मेडिकल सायन्स म्हणजे आरोग्य विज्ञान म्हणतो, तिथं देखील इंजिनिअरिंगचा प्रचंड प्रमाणावरती वापर आहे. आज आरोग्य क्षेत्र मेडिकल सायन्स एवढ्या पुढे जाण्याचं कारण म्हणजे अभियांत्रिकीची त्याला असलेली जोड. आज रोबोटिक सर्जरीज होतात. इवन आता अगदी सोलापूर, कोल्हापूर यासारख्या शहरामध्ये देखील रोबोट सर्जरी करतोय. आता तिथं जर रोबोट सर्जरी करतोय तो रोबोट ते डॉक्टर्सनी नाही तयार केलेला, तो रोबोट मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिकच्या अभियंत्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे आज आपण डॉक्टरकडे गेलो तर हे डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणावरती अभियंत्यांनी तयार केलेली जी साधनं आहेत त्याचा वापर करतात. मग सिटी स्कॅन असेल, एक्सरे असेल, अल्ट्रासाऊंड असेल, सोनोग्राफी ज्याला म्हणतो आपण, MRI असेल, हे कुणी तयार केले, याचा शोध कुणी लावलाय, तर हे अभियंत्यांनीच लावलेला आहे. तर मेडिकल सायन्स मध्ये देखील ती एक वेगळी ब्रांचेस आता अभियांत्रिकीची तयार झाली आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही डिवाइस प्रोसिजर्स अँड डिव्हायसेस टू इम्प्रूव्ह मेडिकल कंडिशन्स, ही जी आरोग्य क्षेत्रातील स्थिती आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणं निर्माण करण्याचं काम, त्यावरती संशोधन करण्याचं काम बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं. याच्यामध्ये डिझाईन आर्टिफिशियल ऑर्गन्स, म्हणजे जे कृत्रिम अवयव आपण हे करतो, त्या अवयवाचं रोपण, ते देखील या इंजिनिअरिंगचा भाग आहे. जसं की हृदयामध्ये स्टेंट टाकणे, एखादी हृदयातील व्हेन, रक्तवाहिनी जर ब्लॉक झाली तर त्या ठिकाणी एक स्प्रिंग टाकली जाते आणि ती रक्तवाहिनी सरळ केली जाते, त्याच्यातून रक्तप्रवाह व्यवस्थित सुरळीत वाहतो आणि त्या व्यक्तीचं हार्ट अटॅक येण्यापासून संरक्षण होतं. हे कोणी, हे टेंट्स कोणी तयार केल्या, किंवा आर्टिफिशियल ऑर्गन्स, कृत्रिम अवयव, जसं ज्याच्या हृदयाची क्षमता कमी झाली आहे त्याला तिथं पेसमेकर बसवला जातो. सो दिस इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंजिनिअरिंग. जॉईंट्स असतील, मॅन्युफॅक्चर मेडिकेशन्स फॉर डिझिजेस सच एज कॅन्सर ऑर एड्स, दीज आर डेडली डिझिजेस, हे जे प्राणघातक रोग आहेत त्याच्यावरची औषधं, उपकरणं, याचा अभ्यासक्रम आपला बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा जो अभियांत्रिकीचा प्रकार आहे तो म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक अभियांत्रिकी. तर याच्यामध्ये कोणते इश्यूज ऍड्रेस केले जातात, कोणत्या समस्या सोडवल्या जातात विथ द हेल्प ऑफ दिस ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग, तर ऍड्रेसेस इश्यूज रिलेटेड टू केमिकल प्रोडक्शन, जे रासायनिक उत्पादन आहेत, किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉ मटेरियल, कच्च्या मालाचं वाहतूक असेल, केमिकलचा वापर असेल, तर हा सगळा जसं त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, किंवा याच्या व्यतिरिक्त असे अनेक रसायनं असतात जे इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, त्याचा अभ्यासक्रम या शाखेमध्ये केला जातो. या अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काय करता येऊ शकतं, बघा, यू मे बी एबल टू क्रिएट मोर एफिशियंट फ्युल सोर्सेस. बघा, जास्त फ्युल एफिशियंट म्हणजे कमी इंधनामध्ये जास्त काम करणाऱ्या किंवा जास्त मायलेज देणाऱ्या टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, ते म्हणजे इंधनाचा एक चांगल्या प्रकारे वापर. आता आपण पाहतोय की आज पेट्रोल डिझेल 100 पार केले त्याने, आणि आता तुम्ही बघत असाल की सध्या यामुळे सर्वच
ज्या टू व्हीलर्स आणि फोर व्हीलरच्या कंपन्या आहेत, बाईक किंवा कार्स तयार करणाऱ्या, त्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या कार्स तयार करायला तयार झालेत आणि केलेल्या आहेत. मार्केटमध्ये सध्या या कार्स मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, त्याचं लॉन्चिंग होत आहे, त्याची विक्री होते, त्या बुकिंग केल्या जात आहेत. कारण एकदा जर ती कार रिचार्ज केली, त्याची बॅटरी रिचार्ज केली, तर साधारणतः 500-1000 किलोमीटर पर्यंत जाणाऱ्या ह्या कार्स आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारा, हा यस, टेस्ला चेतन मोरे, तर त्याच्यासाठी लागणारा वेळ देखील 8 मिनिटाचा 10 मिनिटाचा आहे. म्हणजे आपण जेवढा वेळ आपला पेट्रोल पंपावरती जातो पेट्रोल डिझेल भरण्यासाठी, तेवढ्या वेळात ती बॅटरी चार्ज होणार आहे, ती कार चार्ज होणार आहे आणि 500-1000 किलोमीटर वरती जाणार आहे. तर याला म्हणायचं क्रिएटिव्हिटी, तर याला म्हणायचं सृजनशीलता. जे जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम धावून येतात ते अभियंते, सर्वप्रथम मानवजातीला दिलासा देण्यासाठी समोर येतं ते विज्ञान आणि तंत्रज्ञान. डिवाइस अल्टरनेटिव्ह प्रोडक्शन मेथड्स, ज्या प्रोडक्शनच्या जुन्या पद्धती असतात, कॉस्टली असतात किंवा ज्याच्यामध्ये खूप वेळ जातो, तर अशा ज्या प्रोडक्शन मेथड्स आहेत, उत्पादनाच्या पद्धती, त्या तुम्ही अल्टरनेट करू शकता, बदलू शकता, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. मॅप द ह्युमन जीनोम, मानवी जी जीन्स आहेत त्या देखील आपला मोजता येतील आता, किंवा जे काही जेनेटिक डिझीजेस आहेत त्याचा देखील वापर आता तंत्रज्ञानाचा करून ते जेनेटिक डिझीजेस देखील दूर करता येतील. डेव्हलप मेडिकेशन्स. त्यानंतर पुढची जी ब्रँच आहे ज्याला आपण कोअर ब्रँच म्हणतो, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला, ती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याला आपण मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? स्थापत्य अभियांत्रिकी. तर आज आपणास जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळत आहे बघा, की आपल्या शहराच्या आजूबाजूला चारही बाजूने सिमेंटचे रस्ते होत आहेत, सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत, भले मोठे ब्रिज तयार होत आहेत, नद्यावरती मोठे पूल निर्माण होत आहेत. आपण ज्या शहरात राहतोय सांगोल्यासारख्या शहरामध्ये, तिथे भले मोठे बंगले निर्माण होत आहेत, तिथे रो हाऊसेस तयार होत आहेत, तिथे बिल्डिंग कमर्शियल कॉम्प्लेक्सेस तयार होत आहेत. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे आणि इथे सिव्हिल इंजिनिअरची प्रचंड प्रमाणावरती गरज भासणार आहे, किंवा त्यांच्याच योगदानामुळं, त्यांनीच जे नाविन्यपूर्ण शोध लावले त्यामुळे आज हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावरती होताना आपला पाहायला मिळतंय. यू कॅन सी इन पिक्चर, तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय, टनेल दिसतोय त्या ठिकाणी, बोगदा. महाकाय डोंगराला छेदून, म्हणजे त्याला आहे तसा ठेवून, तो उद्ध्वस्त न करता त्याच्या खालून रस्ते जात आहेत. आपल्याला या ठिकाणी रोलर कोस्टर दिसतोय, गगनचुंबी इमारती दिसत आहेत. तर या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांना काय शिकायला मिळणार आहे, तर त्यांना त्या इमारतीचं प्लॅनिंग, डिझाईन, ते कन्स्ट्रक्शन उभं करणं, त्याचा मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये शिकायला मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही 100 मजली इमारत उभी करू शकाल, तुम्हाला समुद्रामध्ये रस्ते तयार करता येतील, तिथे इमारती उभ्या करता येतील. तर यू माइट बिल्ड टनेल्स ऑर ब्रिजेस, तुम्ही टनेल्स बांधू शकाल, ब्रिजेस बांधू शकाल, रोलर कोस्टर्स, क्रिएट एअरपोर्ट्स, विमानतळ तुम्हाला तयार करता. आता तुमच्या लक्षात येईल की कसं आहे, बघा, विमान तयार करण्याचं जरी शिक्षण एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये असलं तरी विमानतळ उभारण्यासाठी तिथे सिव्हिल इंजिनिअरची गरज आहे. पॉइंट टू बी नोटेड, हाऊ दीज ब्रांचेस आर इंटर रिलेटेड, ह्या सर्व शाखा कशा एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर क्रिएट एअरपोर्ट्स, विमानतळ तयार करणं, त्याची धावपट्टी तयार करणं, डिटर्मिन वेदर सेफ्टी डिझाईन्स, जे वेदर आहे आपलं वातावरण त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या वस्तू तयार करणं. त्यानंतर पुढे आहे कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंग. इथे देखील तुमच्या एक गोष्ट जरूर लक्षात येईल, बघा, इथं तुम्हाला हे स्पेसक्राफ्ट मध्ये लोक दिसत आहेत, मे बी दीज आर ऍस्ट्रॉनॉट्स, कदाचित हे अंतराळवीर असतील किंवा इस्रो किंवा नासामध्ये ते तिथं बसलेले आहेत आणि तिथून ते कंट्रोलिंग करत आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुम्ही एअरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला आणि तुम्ही पायलट झाला,
तरी पण तुमच्या विमानाला दिशा दाखवणारे, त्याचं कंट्रोलिंग करणारे हे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात. कंट्रोल रूम मध्ये बसलेले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, दे कंट्रोल. तर याच्यामध्ये आपल्याला रिसर्च, डिझाईन, डेव्हलप अँड टेस्ट कम्प्युटर सिस्टम्स अँड कम्प्युटर रिलेटेड इक्विपमेंट, म्हणजे संगणकासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर्स, संगणकासाठी संगणक तयार करण्यासाठी लागणारे विविध स्पेअर पार्ट्स, त्याचे घटक, हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे अगदी संगणकाच्या डिझाईन पासून, लॅपटॉपच्या डिझाईन पासून, महासंगणकापर्यंत आणि त्यासाठी आवश्यक असणारी सॉफ्टवेअर्स, हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंग मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तुमची जी डिझाईन नेटवर्क, म्हणजे आता एखादं नेटवर्क आपण तयार केलं, समजा आज आपण जिओचं नेटवर्क वापरतो, आपण एअरटेलचं नेटवर्क वापरतो, बरोबर की नाही, ह्या नेटवर्क, तर ते नेटवर्क डिझाईन करणे, ठीक, की आपले जे युजर्स आहेत, लक्षात घ्या, आता जिओचं जे नेटवर्क वापरतात तर त्या वापरकर्त्यांसाठी, मग अवकाशामध्ये जे उपग्रह सोडलेले आहेत दळणवळणासाठी, त्या उपग्रहातून तो सिग्नल मिळवणं, मग त्या एखाद्या एरियामध्ये तो पोच करायचा आहे तर तिथं तो टॉवर उभा करणं, मग त्या टॉवरच्या थ्रू जे आपले युजर्स आहेत त्यांच्यापर्यंत तो पोहोचवणं, याला म्हणायचं नेटवर्क डिझायनिंग ऑफ नेटवर्क. म्हणजे ते अशा पद्धतीनं नेटवर्क डिझाईन करतात. पॉइंट लक्षात येत तुमच्या. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला डिझाईन आहे, डेव्हलप आहे अँड टेस्ट द मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड लार्ज स्केल इलेक्ट्रिकल सिस्टम्स. आता जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, इथे पण तुम्हाला पाहायला मिळते धरण आहे आणि तिथं वीज निर्मिती केली जाते, तर ते धरण बांधणं, त्याचे दरवाजे, त्या धरणाची क्षमता, हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम झालं. पण त्याच वेळेस तिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येत, आपलं कोयना धरण आहे तर तिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी तिथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची गरज पडणार आहे. मग इलेक्ट्रिकल जे डिव्हायसेस आहेत, इक्विपमेंट्स आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, फ्रीज आहे, अजून बरेचसे आहेत, तर त्याचं डिझाईन, त्याचं प्रोडक्शन, त्याचं डेव्हलपमेंट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं मेंटेनन्स असेल, ह्या सगळ्याचा अभ्यासक्रम आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये केला जातो. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात, सर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड. तर याला आपण सिस्टर ब्रांचेस म्हणतो, जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दीज आर द सिस्टर ब्रांचेस, तसं इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल ह्या सिस्टर ब्रांचेस आहेत. दोन्हीतला बऱ्यापैकी सिलेबस हा सारखा आहे. ओके, तर याच्यामध्ये देखील आपला डिझाईन, डेव्हलप अँड टेस्ट, बघा ही सिक्वेन्स असते. जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट तयार करतो तेव्हा ते प्रोडक्ट डायरेक्टली तयार होत नाहीये, त्याचं पहिल्यांदा डिझाईन केलं जातं, मग ते डिझाईन आपल्याला डेव्हलप करावं लागतो, त्याचं मॉडेल, मग त्याचं प्रोडक्शन, त्याचं टेस्टिंग आलं, आणि सिस्टम्स, काही अप्लायन्सेस आहेत जसं की टेलिफोन, सर्जिकल डिव्हायसेस, म्हणजे एखादा डॉक्टर जेव्हा एखाद्या रोबोटच्या सहाय्यानं सर्जरी करतो किंवा एखाद्या मेडिकल जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्या सहाय्यानं तो सोनोग्राफी करतो किंवा सिटी स्कॅन करतो, त्याचे इमेज घेतले जातात, या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला मिळेल किंवा तिथं त्याचा उपयोग झालेला आहे. तर तुम्हाला यू विल बी एबल टू क्रिएट अ सेल फोन डिझाईन, तुम्हाला एखाद्या सेल फोनचं डिझाईन करता येईल, तुम्हाला व्हिडिओ गेम्स त्या ठिकाणी बिल्ड करता येतील, तुम्हाला जे मेडिकल मायक्रो रोबोट्स असतात मेडिकल फील्डमध्ये वापरले जातात ते रोबोट्स डिझाईन करता येतील, त्याचं डेव्हलप करता येईल, त्याचं प्रोडक्शन करता येईल. ओके, त्यानंतरच्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, पर्यावरण अभियांत्रिकी. आपण पाहतोय की एका बाजूला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप प्रगती करत आहोत, पण त्याच वेळेस पर्यावरणाचा मात्र ऱ्हास होताना दिसतोय. जे आपण बायो वेस्ट म्हणतो, जैव कचरा, तर त्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे, किंवा काही असे प्रकल्प, आपण जेव्हा न्यूक्लिअर आपण ज्या अणुभट्ट्या उभ्या करतो तेव्हा तिथून जर त्याच्यामध्ये काही अपघात घडला अनफॉर्च्युनेटली, तर त्याच्यातून होणारा जो किरणोत्सार असतो तो खूप भयानक असतो. किंवा समुद्रामध्ये आपल्या फॅक्टरीजमधून जाणारे जे घनकचरा आहे किंवा वेगवेगळी रसायनं आहेत,
ती तिथं असणारं जी जलसृष्टी आहे त्याला ती नष्ट करू शकते. किंवा आपण तुम्ही हे ऐकलं असेल की आता कुठंतरी ओझनचा जो लेअर आहे तो कुठंतरी लीक होतोय. म्हणजे पर्यावरणाला जर धोका निर्माण झाला तर पर्यायानं इथं असणारी जी मानवजात आहे किंवा इतर जे पशु प्राणी पक्षी आहेत त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं की आपण जसं विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जात आहोत तो जास्तीत जास्त सुरक्षित कसा असेल, मानवजातीसाठी तो कसा सुरक्षित असेल, पर्यावरणासाठी तो कसा सुरक्षित असेल, आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास हा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग हे काय सॉल्व्ह करतं, व्हॉट एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सॉल्व्ह, तर जे पर्यावरणाशी संबंधित समस्या आहे जसं की पॉल्युशन असेल, प्रदूषण, मग ते एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, सॉइल पोल्युशन असेल, किंवा आपण पाहतोय की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं वाढणारं प्रमाण असेल, किंवा हिमालयामध्ये असणारे जे ग्लेशियर्स आहेत ते वितळल्यामुळे महानगर पाण्याखाली जाण्याची समस्या असेल, तर या सगळ्याचा अभ्यास करून एक पर्यावरण पूरक, पर्यावरणाला अनुकलून ज्या गोष्टी आपल्याला करता येतील, जे आपण शोध लावतोय, यंत्र तयार करतोय, त्या दृष्टिकोनातून अभ्यास इथे आपल्याला पाहायला मिळेल. जसं की वॉटरचा पाण्याचा वापर असेल, मटेरियल्स असतील, एनर्जीचा वापर असेल, वेस्ट ट्रीटमेंट असेल, तर हे. आणि तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या, जर पुढच्या काही वर्षामध्ये जर इलेक्ट्रिक कारची जर क्रांती घडली तर आज पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळे जे प्रचंड प्रदूषण होत आहे, जिथं धोक्याच्या पातळीच्या पलीकडे प्रदूषणाची पातळी गेलेली आहे, ते ऑलटुगेदर सडनली कमी होणार आहे. कारण सगळेजण पुन्हा इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापरतील, पुन्हा इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात, सोलार एनर्जी आहे, त्यानंतर पाण्यापासून तिथं केली जाणारी वीज निर्मिती आहे. हे पर्याय समोर आल्यानंतर ह्याच्यामुळे ओव्हरऑल पृथ्वीचं देखील आरोग्य त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होणार आहे. तर आपण आता थांबतोय, पुढच्या ज्या काही अभियांत्रिकीच्या शाखा आहेत त्याचा आपण थोडासा आढावा पुढच्या लेक्चरला घेऊया. यानंतरचं जे लेक्चर आहे ते संगणक विभागाचे विभाग प्रमुख श्री सावंत सर यांचं आहे. ओके, तर जाता जाता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग थोडं पुन्हा एकदा क्लीन अप हॅझर्डस वेस्ट साईट्स, ज्या इंजिनिअरिंग साईट्स आहेत किंवा इंडस्ट्री आहे तिथं जे हॅझर्डस म्हणजे धोकादायक अशा घनकचरा आहे किंवा इतर पदार्थ आहेत, त्या कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करता येतील, किंवा डिझाईन टेक्नॉलॉजी फॉर रिप्रोसेसिंग मटेरियल, जे वेस्टेज तयार होते, प्लास्टिकची खूप मोठी गंभीर समस्या सध्या आहे, तर त्याचं रिप्रोसेसिंग कसं करता येईल, रिसायकलिंग कसं करता येईल, या संदर्भातला अभ्यास एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये केला जातो. आणि जे काही पोल्युटंट्स असतात, ऍटमॉस्फिअर पोल्युटेट करतात, ते रिड्यूस करण्यासाठी काही मेथड्स डेव्हलप करता येतील का, याचा अभ्यासक्रम आपल्याला एन्व्हायरमेंटल पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पाहायला मिळतो. तर तुम्ही मीटिंग लिव्ह करायची नाहीये, कारण आता आजपासून आपण बदल केलेत. सुरुवातीला जी आपण लिंक शेअर करतोय तीच लिंक सर्व लेक्चरसाठी असेल, अगदी महिन्या एक महिन्याभरासाठी तीच लिंक आपण वापरणार आहोत. त्यामुळे पहिलं लेक्चर झाल्यानंतर दुसऱ्या लेक्चरसाठी तुम्ही मीटिंग लिव्ह करण्याची गरज नाहीये, तुम्ही तिथेच थांबायचे. संबंधित शिक्षक ते लेक्चर जॉईन करतील अँड त्यानंतर ते पुढचं लेक्चर कंटिन्यू करतील. तर आपण इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि डिस्कवरी बद्दल आपल्याला सांगितलं होतं, काही जणांनी तिथं हे केलेलं आहे, पण सध्या आपल्याला वेळ कमी आहे, म्हणजे संपला आपल्या लेक्चरचा वेळ. तर पुढच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण ह्या तिन्ही टर्म्स समजावून घेणार आहोत. ठीक आहे, सो डोंट लीव द मीटिंग, स्टे ट्यून्ड विथ अस. गुड मॉर्निंग टू ऑल, आवाज येतोय माझा सर्वांना ऐकायला? येतोय सर. ओके, येतोय सर. हो सर. हो
ओके, तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. सर्वप्रथम मी माझी कॉम्प्युटरची स्क्रीन तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला मी जे शिकवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल. सो मी कॉम्प्युटरची स्क्रीन प्रेझेंट केलेली आहे. आय होप सर्वांना ही स्क्रीन दिसत असेल. दिसते सर. हो सर. सर आपण जो विषय आपण काल सुरू केलेला, लास्ट लेक्चरला आपले या विषयाची ओळख झाली, तर आपला जो विषय आहे त्याची सर्वप्रथम मी आपणास ओळख करून देतो. माझ्या विषयाचं नाव जे आहे ते नाव आहे FICT. FICT FICT म्हणजे काय, तर त्यालाच आपण लास्ट लेक्चरला सुद्धा CMF म्हणलं होतं. FICT किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, CMF. CMF म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटल. व्हेरी खूप छान, व्हेरी गुड. तर यस, कॉम्प्युटरचं जे काही बेसिक आहे, बेसिक जे नॉलेज आहे, फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर आपण त्याला म्हणतो, तर ते बेसिक आपण आज या माझ्या लेक्चरला पाहणार आहोत. तर याच कॉम्प्युटर फंडामेंटलला सध्याच्या जे काही आपलं राहणीमान आहे किंवा सध्याचं जे जग आहे, तर याच्यामध्ये या सब्जेक्टला नाव दिलं गेलंय FICT. FICT म्हणजे काय, तर फंडामेंटल ऑफ ICT. जर विद्यार्थी मित्र हो, तुमच्या घरामध्ये लास्ट टाइम जे कोण 10वी पास झालेला असेल, तर त्या विद्यार्थ्याला ICT बद्दल थोडस ज्ञान असेल. आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो सिलॅबस आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना, तर त्या सिलॅबस मध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना ICT हा विषय होता अभ्यासाला. ICT तोच विषय आपल्याला हे जे काही तंत्र शिक्षण आहे, आपलं 10वीनंतरच व्यवसाय विमुख शिक्षण आपण त्याला म्हणतो, की डिप्लोमा इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रम, इंजिनिअरिंगचा जो काही पाया आहे, बेसिक आहे, ते परफेक्ट करायचं काम या आपल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये होत आहे. तर सर्व विभागांना, म्हणजे विद्यार्थी, जसे की माझे आधीचे सहकारी विभाग प्रमुख चव्हाण सर यांनी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा याच्याबद्दल माहिती अवगत करून दिली, तो विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असू द्या किंवा तो कॉम्प्युटर इंजिनियर असू द्या, या सर्वच विद्यार्थ्यांना, शाखेमधल्या सर्वच प्रवेशित विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं फंडामेंटल जे आहे, जे बेसिक आहे, त्याचा अभ्यास करावा लागतो. कारण याच्या आधीच्याही लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की सर्व क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर हा आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कारण हे जे जग आहे, हे तंत्रज्ञान आहे, हे संगणकाचं युग आहे म्हणलं जातं. कारण एखाद्या व्यक्तीला एखादं काम करायला जेवढा वेळ लागतो, तेच काम संगणकामार्फत लवकर आणि अचूक प्रकारे केलं जातं. संगणकाचा वापर करून कुठलंही काम असू द्या, मग एखादा पेपर वर्क असेल, ते सुद्धा काम या संगणकावरती अगदी योग्यरित्या अचूकरित्या केलं जातं. तर हा फायदा आहे आपल्या संगणकाचा. मग कॉम्प्युटर फंडामेंटल लाच दुसरं नाव आलेलं आहे FICT. आणि FICTचा फुल फॉर्म काय आहे, तर फंडामेंटल ऑफ ICT. FICT म्हणजे काय, तर FICT म्हणजे फंडामेंटल ऑफ ICT. ICT म्हणजे काय हे पाहूया सर्वप्रथम, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर F चा अर्थ समजला, F म्हणजे फंडामेंटल, पण ते पुढचं ICT म्हणजे काय. तर बघा विद्यार्थी मित्र हो, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन
कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजीज. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजीज. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर माहिती. कम्युनिकेशन संभाषण. मग या आपल्याला संभाषण करताना आपल्या ज्या माहितीचं देवाणघेवाण होणार आहे त्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे तंत्रज्ञान. बघा, आपली जी माहिती आहे ती माहितीचं देवाणघेवाण करताना संगणकामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीसोबत संभाषण करताना ज्या काही तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं आयसीटी. आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. आता याचा वापर सर्वात जास्त आपल्या शासकीय कार्यालयामध्ये होतो, कारण मुख्यमंत्री साहेब हे मुंबईमध्ये असतात, आपले देशाचे पंतप्रधान हे दिल्लीमध्ये असतात. जर मुख्यमंत्री साहेबांना सांगोल्याच्या तहसीलदार सोबत संभाषण करायचं झालं तर तो पहिला पर्याय म्हणजे आपला हा युजर फ्रेंडली मोबाईल. मोबाईल मधून मुख्यमंत्री साहेब डायरेक्टली तहसीलदार साहेबांना फोन करतील आणि जे त्यांचे संभाषण होणार आहे हे टेलिकम्युनिकेशनच्या मार्फत संभाषण केलं जाईल. समजा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सांगोलाच्या तहसीलदार साहेबांना तुमच्या तालुक्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंटची संख्या किती आहे त्यांची नाव हे माहिती मागवली तर हे शक्य आहे का? विद्यार्थी मित्र होते, एका कागदावर लिहायचं, इथून व्यक्ती मुंबईला पाठवायचा आणि मुंबईला पाठवून ती माहिती तिथं द्यायची, हे शक्य आहे का? आहे शक्य, परंतु यासाठी लागणारा वेळ, यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कसा असेल? जास्त असेल. कारण आपण पाहिलं मुंबईला जाण्यासाठी बराचसा वेळ लागतो. माझ्या माहितीनुसार कमीत कमी 4 ते 5 तरी तास लागत असतील. आता बरेच रस्ते चांगले सुपर रस्ते झालेले आहेत, त्याच्यामुळं ते लोक लवकरात लवकर जाऊ शकतील. परंतु जर अगदी क्विक मध्ये विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जर ही माहिती पाठवायची झाली तर सध्या आपल्या मोबाईल वरती संगणकाचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं एक आविष्कार ज्याला म्हणतो ते आपलं व्हॉट्सअप आपल्या मोबाईल मध्ये आहे. तुम्ही डायरेक्टली त्या माहितीचा फोटो. हा येस, एनी क्वेश्चन? नाही, आता सध्या तुम्ही काहीही लिहू नका. मी लिहायच्या वेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगतो. यस सर. ठीक आहे, आपण एक थोडा 2 मिनिटं आपला जो सध्याचा विषय थांबवून आपल्या विषयाबद्दल थोडस माहिती घेऊया. की बाळांनो, माझ्या विषयाला FICT या विषयाला तुम्ही एक छानशी 100 पानाची स्क्वेअर बुक करा, वही करा. त्या वहीमध्ये सुरुवातीला पहिल्या पानावरती तुमचं नाव लिहा, तुमचं पूर्ण नाव असेल, तुमचा क्लास असेल, म्हणजे जे फर्स्ट इयर CO ला आहे त्यांनी FYCO लिहावं. FYCO याचा अर्थ काय? तर फर्स्ट इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. जे मेकॅनिकल आहे त्यांनी FYME लिहावं, फर्स्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. जे सिव्हिल आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगला, त्यांनी फर्स्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंग FYCE लिहावं. आणि जे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागात प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यांनी FYEJ असा त्यांचा वर्ग लिहावा. माझ्या विषयाला थेरी पेपर नाही, म्हणजे तुम्हाला या विषयाचा पेपर द्यायचा नाही, परंतु या विषयासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहेत. संगणकावरती आपल्याला ज्या ज्या काही माहिती आहेत आपली संगणकावरती, तर त्याचे सर्व प्रयोग आपल्याला प्रॅक्टिकल्स आपण म्हणतो. मराठीमध्ये प्रॅक्टिकलला प्रयोग म्हणले जातं. तर ते सर्व प्रॅक्टिकल्स आपल्याला या ठिकाणी या विषयामध्ये करायचे आहेत. आणि याच्यामध्ये तुमचा जसा जसा परफॉर्मन्स असेल त्यानुसार बाळांनो हा माझा विषय 75 मार्कासाठी तुम्हाला सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आहे. तर एक वही करावी आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही माझ्या नोट्स आहेत
जे काही मी हँड रिटन नोट्स तयार केलेत मी आपल्या या ग्रुपवरती पाठवेन, जो एफ वाय बॉईज ग्रुप आहे आणि एफ वाय गर्ल्स ग्रुप आहे त्या ग्रुपवरती पाठवेन, आणि तुम्ही त्या नोट्स परत त्या वहीमध्ये संध्याकाळी माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही त्या वहीमध्ये सिस्टमॅटिक लिहायचे आहेत लिहिताना. हा यस, हा आज मी तुम्हाला त्या नोट्स पाठवेन, तुम्ही आज त्या नोट्स वहीमध्ये लिहा. यस सर. आता हे जे मी शिकवतोय तुम्हाला, यस, तुमच्या समोर जे दिसतंय तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतंय हे सुद्धा मी तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेन. बघा हा एक सुद्धा आयसीटीचा एक ऑप्शन आहे. हा यस बोला. शंभर पाने वही मोठी केली तर चालेल का? हा यस यस यस, शंभर पानाची वही करा, मोठी स्क्वायर बुक करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे करता येईल. ओके, काही डाउट अजून, काही प्रश्न? थँक्यू सर. तर काय करा म्हणानो की आपण आता आपल्या आयसीटी या विषयाकडे येऊया. माझ्या विषयाचं नाव तर तुम्हाला समजलं की माझ्या विषयाचं नाव आहे एफ आय सी टी, की ज्याला एफचा अर्थ आहे फंडामेंटल. एफ आय सी टी म्हणजे काय? तर फंडामेंटल ऑफ आय सी टी. आय सी टीचा फुल फॉर्म काय सांगितला? तर आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. व्हेरी गुड. यस, आपल्याकडे जी माहिती आहे ती माहितीचं देवाणघेवाण करताना त्यासाठी कोणकोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं त्याची सर्व सविस्तर माहिती आपल्याला एफ आय सी टी मध्ये बघायची आहे. तर बघा की जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या काही प्रशासकीय विभागामध्ये ह्या माहिती पाठवाव्या लागतात, आणि ही माहिती पाठवत असताना जर फिजिकली ट्रॅव्हलिंग मोडमध्ये जायचं म्हणलं, म्हणजे एसटीनं किंवा रेल्वेनं जायचं म्हणलं, तर याला वेळ लागतो. जर ती माहिती लवकरात लवकर पाठवायची झाली आपल्याला, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काही वेळामध्ये आपल्याला पाठवायची आहे ती, तर यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आणि सर्वात बेस्ट तंत्रज्ञान कुठलं आहे? तर आपला मोबाईल मधलं आपला व्हॉट्सअप. या व्हॉट्सअप मध्ये काय होतं की त्यांचा नंबर आपण सेव्ह करतो, एखादा तुम्ही माहिती लिहिली असेल त्याचे फोटो काढता, आणि विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही क्विकली त्यांना काय करता? ते शेअर करता, त्यांच्याकडे ते माहिती भेटली. आता दुसरा काय पर्याय आहे? तर मी एक सांगितलं की तुम्हाला व्हॉट्सअप हे एक बेस्ट ऍप्लिकेशन आहे, हे सॉफ्टवेअर आहे व्हॉट्सअप, युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे, मोबाईल वरती हे इन्स्टॉल केलं जातं किंवा आपल्या कॉम्प्युटर वरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप वापरू शकता. तर दुसरा जो मार्ग आहे, खूप छान लोकांनी इथं चॅट बॉक्स मध्ये टाकलेले आहेत, त्याला ईमेल म्हणतो, इलेक्ट्रॉनिक मेल, ईमेल. काहींनी SMS टाकलं, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. हा SMS मध्ये काय होतं आपल्याला की इथं आपल्याला SMS मध्ये कुठलाही मल्टीमीडिया डेटा पाठवता येत नाही. आपण टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये, जसं तुम्ही पाहता की SMS मध्ये आपण काय टाकतो की गुड मॉर्निंग असेल वगैरे वगैरे, असे जे टेक्स्ट आहेत ते आपण SMS मध्ये पाठवू शकतो. पण जर मल्टीमीडिया डेटा असेल, आता मल्टीमीडिया डेटा म्हणजे काय? मल्टीमीडिया डेटा म्हणजे काय? तर मल्टीमीडिया म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे पिक्चर आहेत, ज्याला आपण इमेजेस सुद्धा म्हणतो, इमेजेस, पिक्चर, इमेजेस. त्याच्यानंतर आपला ऑडिओ, ऑडिओ, ऑडिओ डेटा, की ज्याला आपण ऑडिओ डेटा आपला MP3 फॉर्मॅट मध्ये असतो, म्हणजे आपले गाणे असतात. व्हिडिओ, जे की कशामध्ये असतंय? .MP4 फॉर्मॅट मध्ये असतंय. तर अशांचं कॉम्बिनेशन म्हणजे आपला डेटा मल्टीमीडिया होतो, तो आपल्याला SMS थ्रू पाठवता येत नाही. मग काहींनी बरेचसे एक्झाम्पल टाकलेत, काहींनी फेसबुक टाकलेला आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे,
मेसेंजर आहेत वेगवेगळे, तर असे अनेक सारे हे संगणकाचे आविष्कार आहेत बाळांनो. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे असे अनेक सारे आविष्कार आहेत की ज्याचा वापर या आयसीटी साठी केला जातो. यस, तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर मी देईन. तर हे जेवढे सारे मी तुम्हाला समोर सांगितलेले आहेत, व्हॉट्सअप, ईमेल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे मेसेंजर आहेत, यांच्या माध्यमातून आपण मल्टीमीडिया डेटा म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन आपण पाठवू शकतो. आणि हे पाठवणं किंवा आपल्याकडे घेणं याला कम्युनिकेशन म्हणलं जातं. आणि यासाठी असणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा अभ्यास म्हणून आपल्याला या FICT मध्ये करायचा आहे. यस सर. यस, गुड. तर पुन्हा एकदा मी एका मिनिटामध्ये रिव्हिजन घेतो आपली. CMF म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटल, यालाच FICT असं आपल्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ जे MSBT ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जो बोर्ड आहे त्यासाठी हे वापरलं जात आहे. ओके, तर यासाठी आपल्याला FICT चा फुल फॉर्म माहित असणं आवश्यक आहे की फंडामेंटल ऑफ ICT याला म्हणलं जातं. ICT चा फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, गुड. आता आपण सर्वप्रथम काय करूया की इन्फॉर्मेशन याची माहिती घेऊया. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर जसं सांगितलं की इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर माहिती असं त्याला म्हणलं जातं. माहिती, मग आता ही माहिती आहे किंवा जो हा डेटा आहे हा कशापासून बनलेला आहे, हा इन्फॉर्मेशन शब्द कशापासून आला? तर एक मिनिट, तर बघा बाळांनो, ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे याला माहिती म्हणलं जातं. आणि ही इन्फॉर्मेशन कशा कशापासून बनलेली आहे, तर सर्वात पहिले इन्फॉर्मेशन बनलेली आहे ही डेटापासून. डेटा, त्याला डाटा म्हणलं जातं. ओके, तर डेटा म्हणजे काय? तर इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ डेटा. म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन ही डेटापासून बनलेली आहे. डेटा म्हणजे काय? तर इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स कॉमा डिजिट्स अँड स्पेशल सिम्बॉल्स. अल्फाबेट्स, डिजिट्स अँड स्पेशल सिम्बॉल्स. आता पहा की अल्फाबेट्स म्हणजे काय. तर तुम्ही सर्वजण लहानपणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, काही मराठी माध्यमातून गेले, काही सेमी माध्यमातून गेले, काही कॉन्व्हेंटला होते, काही जण CBSEला होते. तर तुम्हाला सुरुवातीला ते अल्फाबेट्स शिकवले गेले. तर अल्फाबेट्स म्हणजे काय? तर Capital A to Capital Z हे कॅपिटल वाले अल्फाबेट्स. मग असे 26 अल्फाबेट आहेत Capital A to Capital Z. त्याच्यानंतर Small A to Small Z Capital A to Capital Z. त्यानंतर Small A to Small Z. या सर्वांना अल्फाबेट्स म्हणायचं. देन यस, 26 52 अल्फाबेट्स होतात Capital 26 आणि Small 26. देन डिजिट्स 0 to 9 म्हणजे मग याच्यामध्ये आलं कोणतं? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे डिजिट्स.
आणि काही स्पेशल सिम्बॉल जसं की याला तुम्ही काय म्हणता रे, या सिम्बॉलला काय म्हणता? ऍट द रेट. ऍट द रेट. व्हेरी गुड, खूप छान. रेट. ऍट द रेट. ऍट द रेट. गुड. याला काय म्हणता? फुल स्टॉप. फुल स्टॉप. ऍट द रेट कॉमा फुल स्टॉप. त्याच्यानंतर हा जो आहे याला हॅश म्हणतो आपण. हॅश. हॅशटॅग. हॅशटॅग. यस हॅशटॅग. गुड. त्याच्यानंतर तुम्ही याला एक्सक्लॅमेटरी म्हणता. त्याच्यानंतर याला पॅरांथिसिस म्हणता. हे रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट आहे. हे कर्ली ब्रॅकेट आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन मार्क आहे. असे अनेक सारे स्पेशल सिम्बॉल या संगणकामध्ये वापरले जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपला ईमेल आय डी. ईमेल आय डी काय आहे तर आपला माझाच ईमेल आय डी तुम्हाला इथं दाखवतो की सावंत शंकर 10. आता हा जो ईमेल आय डी बनलेला आहे हा ईमेल आय डी कशापासून बनलेला आहे तर बघा, अल्फाबेट्स. यस अल्फाबेट आहे, ए अल्फाबेट आहे, व्ही अल्फाबेट आहे, ए अल्फाबेट आहे, एन अल्फाबेट आहे, टी अल्फाबेट आहे, एस अल्फाबेट आहे, एच ए एन के ए आर, असे सर्व अल्फाबेट आहेत. आता हा जो 10 बनलेला आहे तर हा 1 आणि 0 पासून बनलेला आहे. मग याला ईमेल आय डी नाही म्हणत. ईमेल आय डी कधी पूर्ण होतो? जेव्हा आपण ऍट द रेट लावतो तेव्हा. ऍट द रेट हा स्पेशल सिम्बॉल आला. जीमेल. जीमेल हे डोमेन आहे. डॉट कॉम म्हणजे बघा, हा जो मी ईमेल आय डी तयार केला याला आपण काय म्हणू? इन्फॉर्मेशन किंवा डेटा म्हणू. आता हा जो डेटा आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कशापासून बनलेली आहे तर ही बनलेली आहे अल्फाबेट्स पासून, डिजिट्स पासून आणि काही स्पेशल सिम्बॉल पासून. तर हे अल्फाबेट्स कोणकोणते आहेत? कॅपिटल ए पासून कॅपिटल झेड पर्यंत, स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत. मग डिजिट्स काय आहेत? 0 ते 9. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि हे काही स्पेशल सिम्बॉल. याच्या पुढे मी मुद्दाम ईटीसी लावलेला आहे. ईटीसी म्हणजे काय? तर एंड ऑफ थिंकिंग कॅपॅसिटी असं एक्सेट्रा म्हणलं जातं. पण आपल्या भाषेमध्ये काय म्हणायचं म्हणजे एक एक्स्ट्रा पार्ट म्हणून तुम्हाला सांगतो. ईटीसीचा मी फुल फॉर्म बनलेला आहे एंड ऑफ थिंकिंग कॅपॅसिटी. म्हणजे काय रे? ज्या ठिकाणी माझी विचार करायची क्षमता संपते, ज्या ठिकाणी मला विचार करायला आता जास्त म्हणजे जमत नाही, आपण त्याच्या पुढे लावून टाकतो ईटीसी. ईटीसी असं काही बरं सगळं. बरोबर आहे की नाही? म्हणजे असे अनेक सारे सिम्बॉल्स म्हणजे ईटीसी, जिथं माझा विचार करायची क्षमता संपते. आणि आपले लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, अगदी तुम्ही 10वी नंतर सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहात, आपल्या ब्रेनला, ब्रेनमध्ये आपला एक शब्द आहे त्या ब्रेनसाठी, आपण त्याला म्हणतो आयक्यू. आयक्यू म्हणजे काय? तर बुद्धीचा बुद्ध्यांक, इंटेलिजंट कोशंट. हा आयक्यू आपला जर वाढवायचा असेल तर माझे विचार कधी थांबले नाही पाहिजेत. मग विचार हे आपले कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. त्याच्यामधून आपण प्रत्येक अडचणीवरती मात करू शकतो, प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकतो. तर यासाठी माझा आयक्यू हा चांगला असला पाहिजे आणि याला ब्रशअप केलं पाहिजे. जसं की दोन चाकीचं उदाहरण घ्या. बरेच दिवस घरामध्ये लावली गाडी आपण 10-15 दिवस तर ती चालू व्हायला त्रास देते. तीच जर गाडी आपली सारखी दररोज आपण एखादी चक्कर मारत असू तर ती गाडी कधी त्रास देत नाही चालू व्हायला. तसं आपल्या ब्रेनचं सुद्धा आहे. आपण आपल्या ब्रेनला सुद्धा सतत आपण त्याला ब्रशअप केलं पाहिजे. सारखे आपल्या मनामध्ये विचार, पॉझिटिव्ह थॉट्स जनरेट झाले पाहिजेत. त्यामुळे आपला आयक्यू वाढायला मदत होते. तर बळानो
की हा जो डेटा तुमच्या समोर दिसतोय, मी एक ईमेल आय डी घेतलं, त्याचं दुसरं उदाहरण सुद्धा काय असेल तर फुल नेम. फुल नेम राईट. फुल नेम कसं असतं, फुल नेम मध्ये फर्स्ट नेम असतंय, त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम असतंय, फुल नेम, मिडल नेम आणि शेवटी त्याचं लास्ट नेम असतंय, लास्ट नेम असतंय. एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल माझंच इथं माझं फर्स्ट नाव आहे शंकर, मिडल नाव आहे माणिक आणि लास्ट नाव आहे सावंत. तर इथं तुमच्या समोर मी दाखवतोय तो सुद्धा काय आहे, माझा एक डेटा आहे. फुल नेम, ईमेल आय डी हा माझा डेटा आहे. आता हा डेटा कशापासून बनलेला रे, तर बघा हे कॅपिटल यस, हे स्मॉल यच, हे सर्व स्मॉल अल्फाबेट्स आहेत. देन मिडल नेमचं यम आहे हे कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉल अल्फाबेट्स आहेत. माझ्या लास्ट नेमचं सरनेमचं पहिला अक्षर आहे अल्फाबेट कॅपिटल यस आहे, त्याच्या पुढचे सर्व स्मॉल आहेत. म्हणजे जो आपल्याला डेटा बनवायचा आहे, डेटा जो आपल्याला तयार करायचा आहे, तो कशापासून बनतो, नेहमी अल्फाबेट्स डिजिट्स किंवा स्पेशल सिम्बॉल पासून बनतो. अजून काय असेल, उदाहरणार्थ आपला ऍड्रेस असेल, घरचा पत्ता, तो कसा लिहितो आपण, तर लिहितो आपण ऍट पोस्ट. सपोज आपण आता काहींच शहरामध्ये राहतात, त्यांचा ऍड्रेस असतो 365 गांधी रोड डेक्कन कॉर्नर राईट, डेक्कन कॉर्नर नियर टू ऑर्बिट मॉल, नियर टू ऑर्बिट मॉल पुणे, असा आपण ऍड्रेस दिला. तर हा जो ऍड्रेस बनवलेला आहे मी, हा काय आहे, डेटा आहे राईट. हा डेटा कशापासून बनलेला आहे, तर बघा 365 हा काय आहे, डिजिट्स आहेत, कॉमा स्पेशल कॅरेक्टर आहे, स्पेशल सिम्बॉल आहे, गांधी रोड हे सर्व अल्फाबेट्स आहेत. तर अशा प्रकारची जी माहिती असते की ज्यांच्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, काही डिजिट्स असतात किंवा काही स्पेशल सिम्बॉल असतात, यांच्यापासून डेटा म्हटला जातो. आणि या डेटापासून काय बनते, तर इन्फॉर्मेशन बनते. ओके, तर पहा की आता आपल्याला समजा मी कॉम्प्युटरला म्हणलं, म्हणजे संगणकाला म्हणलं, तर काल आपण जी माहिती घेतली होती लास्ट लेक्चरला माझ्या, की आपण शिकतोय सब्जेक्ट तो आहे कॉम्प्युटर फंडामेंटल किंवा त्याला आपण दुसरं नाव दिलेलं आहे फंडामेंटल ऑफ आयसीटी. ह्या दोघांची अब्रिवेशन अशी आहेत CMF किंवा FICT. CMF म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटल आणि FICT म्हणजे फंडामेंटल ऑफ ICT. तर हे सर्व इन्फॉर्मेशन किंवा ही जी माहिती आहे, ही आपल्याला संगणकाच्या थ्रू पाठवायची आहे किंवा संगणकामध्ये त्याला जतन करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. मग संगणक आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉम्प्युटर म्हणतो. कॉम्प्युटर त्याची मी तुम्हाला थोडीशी व्याख्या लास्ट लेक्चरला दिली आली. व्हॉट इज अ कॉम्प्युटर, तर पहिला कॉम्प्युटर इज ए मशीन. यस, का मशीन आहे, तर त्या संगणकाला निलेश, त्या कॉम्प्युटरला आपण जी भाषा बोलतो ती भाषा समजत नाही. बरोबर आहे. आता मी जे बोलतोय ते मी तुमच्याशी बोलतोय, संगणकाशी बोलत नाही, परंतु संगणकाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझे शब्द, माझं ज्ञान,
माझी माहिती ही तुमच्यापर्यंत पोचते आणि आपल्या दोघांमधला कोण दुवा असेल, माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी जर कोण दुवा असेल तो म्हणजे आपला संगणक आहे. मग आता मी हे बोलतोय तर हा कॉम्प्युटर समजून घेतोय का? काहींचे उत्तर असतील यस, काहींचं उत्तर असेल नो, दोन्ही बाजूनी बरोबर आहे. कॉम्प्युटर हा मशीन आहे कारण मी जे बोलतो माणूस जे संगणकाला बोलतो ते समजत नाही आणि संगणक जे मला बोलतो ते मला समजत नाहीये. माणसाला संभाषण करण्यासाठी माणसाच्या संभाषणाच्या भाषा आहेत की ज्याला आपण कम्युनिकेशन लँग्वेज म्हणतो, संभाषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा, माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन लँग्वेजेस. मग त्या कोणकोणत्या आहेत? तर जसं मी सांगतोय तुम्हाला मराठीमधून, ती मराठी झाली. अभी जो मैं आपको ये सब पढा रहा वो एपिसिटी के बारे में है, इसमें हम लोग फंडामेंटल जो है कॉम्प्युटर का वो सब यहाँ पे पढेंगे. तर हे हिंदी वापरलं. आता दुसरं काय असेल? गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आय एम मिस्टर एस एम सावंत, आय एम युअर सब्जेक्ट टीचर ऑफ आयसीटी, एफ आय सी टी. द अब्रिवेशन ऑफ दिस एफ आय सी टी इज अ फंडामेंटल ऑफ आय सी टी. आता हे जे मी शब्द वापरले हे इंग्लिश वापरले, म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, ह्या ज्या तीन भाषा आहेत या कम्युनिकेशन लँग्वेज आहेत, संभाषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा. परंतु आपण जे संभाषण करतो, आपण जे संभाषण करतो ते माझ्या संगणकाला कळत नाही आणि संगणक जे बोलतो ते मला कळत नाहीये. मग संगणकाला कुठली भाषा समजते? तर त्याला समजते मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज, ओके. आणि माणसाला कुठली समजते? तर कम्युनिकेशन लँग्वेज समजते. म्हणून आपण कॉम्प्युटरला डिफाईन केलेलं आहे, त्याची व्याख्या दिलेली आहे. ज्योतिनंद केदार आहेत का लेक्चरला उपस्थित? कॉम्प्युटरची भाषा आपण काय दिली आहे, व्याख्या काय दिलेली आहे? कॉम्प्युटर इज ए मशीन. मशीन, यस, गुड. तर का मशीन का म्हणायचं त्याला? की त्याला आपण जे बोलतो ते समजत नाही आणि संगणक जे बोलतो ते आपल्याला समजत नाही. आता याच्या पुढे आपण जाऊन अजून याला डिफाईन करूया. कॉम्प्युटर इज अ मशीन विच हॅज इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. ही कॉम्प्युटरची डेफिनेशन. कॉम्प्युटर इज ए मशीन विच हॅज इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. आता हे इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय? तर बघा, मी जे बोलतोय ते माझं सर्व बोलणं संगणक इनपुट करून घेतोय. ते इनपुट केल्याला सर्व तो प्रोसेस करतोय आणि तुमच्या समोर, तुमच्या जवळ तो आउटपुट करतोय, तुम्हाला तो दाखवतोय. मी जसं बोललोय तसं ऍज इट इज तुम्हाला तुमच्या समजणाऱ्या भाषेमध्ये हा संगणक, हा कॉम्प्युटर कन्वर्ट करून सांगतोय, ओके. म्हणून कॉम्प्युटरला मशीन म्हणलंय की ज्याला इनपुट डिव्हायसेस आहेत आणि काय आहे, आउटपुट डिव्हायसेस आहेत. आता बघा, ही मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज कोणती आहे? तर ती लँग्वेज आहे बायनरी लँग्वेज. बायनरी, बायनरी दोन नंबर्सची बनलेली भाषा म्हणजे बायनरी म्हणायचं. हे दोन नंबर कोणकोणते आहेत? झिरो आणि वन. गुड, झिरो आणि वन ह्या दोघांपासून जे बनलंय दॅट इज अ बायनरी. मग आता आपण थोडस पुढे जाऊया.
मग अशी मी तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन किंवा डेटा तयार करताना तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, अल्फाबेटची आवश्यकता आहे, तसंच तुम्हाला डिजिटची आवश्यकता आहे आणि काही सिम्बॉलची आवश्यकता आहे. यस सर. जसं तुम्ही यस गुड इंग्लिश शिकता यस तुम्ही पहिले काय शिकला, कॅपिटल ए टू कॅपिटल झेड आणि स्मॉल ए टू स्मॉल झेड शिकला. हे शिकल्यानंतर तुम्ही यांच्यापासून वर्ड तयार केला. वर्ड सो मला कोण सांगते वर्डची डेफिनेशन, वर्ड म्हणजे काय? वर्ड म्हणजे काय? द ग्रुप ऑफ वर्ड इज द कॉम्बिनेशन ऑफ. खूप छान यश. आणि अजून एक कोणतरी थोडा त्यांचा आवाज ब्रेक होत होता. अगदी हुशार विद्यार्थी आहेत. आय रिअली अप्रिशिएट यू ऑल. यस यस गुड. तर वर्ड म्हणजे काय? वर्ड इज फोर अल्फाबेट्स. यस यस गुड. खूप खूप छान. व्हेरी गुड. यस वर्ड इज ए कॉम्बिनेशन. त्यालाच सिनोनिम आहे ग्रुप. त्यालाच अजून सिनोनिम वापरूया आपण सिक्वेन्स. सिक्वेन्स. So word is a combination or group or sequence or set of alphabets. Word manje kay? Tar alphabets cha sanch. Anek sarya alphabets la apan ekatra kela. Anek sarya alphabets la apan ekatra jodla. Anek sarya alphabets la apan ekada sequence tayar kela. तर तो वर्ड होतो. मग तुम्ही सांगितलेली डेफिनेशन प्रमाणे मी वर्ड तयार करतो. क्यू यू आर टी ई एस ई डब्ल्यू ड. ओके हा वर्ड आहे का रे? बघा की हे कॉम्बिनेशन आहे अल्फाबेट्स. अल्फाबेट्सचा ग्रुप आहे, अल्फाबेट्सचा सिक्वेन्स आहे, अल्फाबेट्सचा सेट आहे. मग मी आता जो लिहिला आहे तो वर्ड आहे का नाही? यस ऑर नो? नो सर. नो. गुड. नो सर. का नो? नो का? तर बघा याला मीनिंग नाही. इट हॅज नो मीनिंग. यस खूप छान. यस इट हॅज नो मीनिंग. यस गुड गुड. खूप छान. मी सांगतो इथे लगेच. आता मग वर्ड इज ए कॉम्बिनेशन ऑर ग्रुप ऑर सिक्वेन्स ऑर सेट ऑफ अल्फाबेट्स विच हॅज मीनिंग. ज्याला काही ना काहीतरी अर्थ आहे, ज्याचा अर्थ लागतो, अशा सर्व अल्फाबेट्सचा जर संच आपण एकत्र केला तर तो माझा वर्ड होतो. राईट. मग अनेक साऱ्या वर्ड पासून आपण काय बनवतो? सेंटेन्स बनवतो आपण. सेंटेन्स वाक्य. यस. मग मी जर वाक्य अनेक साऱ्या वर्ड पासून बनवलं, आय एम इज गोइंग हियर देअर अँड नो यस. आता जर हे माझं वाक्य एखाद्या इंग्लिश एक्सपर्ट लोकांनी वाचलं तर ते म्हणतील काय सर तुमचं इंग्लिश आहे हे, असं काही वाक्य असतं का कुठं? त्याच्यात काहीतरी अर्थ लागतो. यस. वाक्य बनवण्यासाठी अनेक साऱ्या वर्डना एकत्र करतो, बट इट मस्ट फॉलो द ग्रॅमॅटिकल रूल्स. वाक्य बनवण्यासाठी यानं व्याकरणाचे जे काही नियम आहेत ते फॉलो केले पाहिजेत. जसं मराठीमध्ये कर्ता प्लस कर ग्रॅमॅटिकली अरेंज्ड वर्ड्स. यस. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ ग्रॅमॅटिकली अरेंज्ड वर्ड्स. व्हेरी गुड. व्हेरी एक्सलंट. तर ह्या सेंटेन्स बनवत असताना आपण मराठीमध्ये आपण पाहतो की कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद असावं, इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असावं. मग हे जे ग्रॅमॅटिकल रूल्स आपण तयार केले तर ते आपलं सेंटेन्स बनत. अनेक साऱ्या सेंटेन्स पासून आपला पॅराग्राफ बनतो. अनेक साऱ्या पॅराग्राफ पासून आपली काय बनते? स्टोरी बनते. आणि मग आपण पुढं इंग्लिश अशा प्रकारे शिकतो.
मला सांगायचा मुद्दा काय होता बाळानो की सुरुवात ही कुठून झालेली आहे बघा बेसिक म्हणून मी तुम्हाला सांगतोय बेसिक पासून यस अल्फाबेट पासून सुरुवात झाली आहे म्हणजे हे शिकण्यासाठी पॅराग्राफ शिकण्यासाठी काही ना जरी झालं तर ते अल्फाबेटची ओळख असणं महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे विद्यार्थी मित्र की या जगामध्ये कुठलीही माहिती मिळवत असताना तुम्ही ज्या स्टेप्स फॉलो करताय त्या बेसिक पासून तुम्ही फॉलो कराव्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बरंच रहस्य दडलेलं असतंय आणि हे कोणतंही प्रकारचं ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये मिळवल्यालं कमवल्यालं हे कधीही वाया जात नाही लक्षात ठेवा ज्ञान हा असा मोठा भरमसाठ साठा आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कुठल्याही अवघड अशा प्रश्नावरती संकटावरती आपण मात करू शकतो आणि म्हणून तुम्ही हा जो रस्ता निवडलेला आहे पदविका अभ्यासक्रमाचा तर हा रस्ता नक्कीच तुम्हाला तशा प्रकारचा बनवणार आहे की तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या प्रकारची विचार करण्याची शक्ती पाहिजे क्षमता पाहिजे ज्या प्रकारचं त्या एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणतो तर त्या प्रश्नाकडे आपण 360 डिग्री मधनं पाहण्याचा जो माइंडसेट आहे विद्यार्थी मित्र तो बाकीच्या ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये एवढासा डेव्हलप होत नाहीये कारण मी आधी सांगितलं तुम्हाला की आपल्या बुद्धीला विचार करण्याची चालना सारखी मिळाली पाहिजे आपली जी काही आपली इंटेलिजंट कोशंट पॉवर आहे ही कायम सतत आपली चालती राहिली पाहिजे आणि हे या पदविका अभ्यासक्रमामध्ये आज मराठीतून असेल किंवा इंग्लिश मधून असेल त्या विद्यार्थ्याला घडवलं जातंय त्याला बनवलं जातंय म्हणून तुम्ही सुद्धा आज आपल्या आयक्यूला ब्रशअप करायला शिका आयक्यू वाढवायला शिका ओके तर बघा सांगायचा मुद्दा मला इथं होता की अल्फाबेट्स पासून आपण पुढे काहीही शिकू शकतो काहीही करू शकतो सिमिलरली जे डिजिट्स आहेत मग ते डिजिट्स 0 to 9 असतील आता बघा की जर एखादा नंबर आपण घेतला फॉर एक्झाम्पल 5879 5879 5879 हा नंबर घेतलाय हा नंबर कशापासून बनलेला आहे तर हा नंबर सुद्धा डिजिट्स पासून बनलेला आहे डिजिट्स यस 5 इज अ डिजिट 8 इज अ डिजिट 7 इज अ डिजिट अँड 9 इज डिजिट जर मला हे 10 डिजिट्स माहीत असतील 10 डिजिट्स म्हणतोय मी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आले म्हणून 9 डिजिट म्हणायचे नाहीत कधी सुरुवात शून्यापासून झालेली आहे आणि शून्याला सुद्धा खूप महत्व आहे हे तुम्ही पाहिलं असेल अनुभवलं असेल द व्हॅल्यू ऑफ अ 0 एखादा 0 जर पाठीमागे ऍड झाला तर तुम्हाला माहिती आहे त्याची किंमत वाढत जाते आणि एखादा 0 जर सुरुवातीला ऍड झाला तर त्याची किंमत बदलत नाहीये म्हणजे किंमत कमी तर होत नाही 0 मुळे राईट शून्यामुळे कधी किंमत कमी होत नाही किंमत वाढते किंवा तशीच राहते म्हणून 0 कधी लाईटली घेऊ नका राईट तर 0 पासून सुरुवात केली 9 पर्यंत आलो आपण म्हणजे मी का हे सांगतो कारण मी सर्व विद्यार्थी बाळांनो तुम्हाला मी शून्यासारखं समजतोय आणि मला तुमचे सर्व शून्य पाठीमागे ऍड करत जायचं आहे म्हणजे तुमची किंमत 1 असेल समजा तर मला ती 10 करायची आहे मला 100 करायचं आहे मला 1,000 1,00,000 जेवढं काही ऍड करता येईल तेवढं ऍड करायचं आहे कशाच्या बाबतीमध्ये या माझ्या विषयामध्ये FICT त्याला आपण फंडामेंटल ऑफ ICT म्हणतो संगणकामध्ये तुम्हाला सर्वांना आज मला मास्टर करायचंय मी म्हणणार नाही तुम्ही 100% व्हाल परंतु जेवढं माझ्याजन शक्य आहे कारण कुठलीही मशीन परफेक्ट नसते आपण गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं तर गाडी आपली 100 किलोमीटर धावत नाही जरी ऍव्हरेज 70 असेल तर .70 किलोमीटर ऍव्हरेज आपला कधी पडत नाही बाळानो थोडंफार त्याच्यामध्ये व्हॅरियन्स राहतो त्रुटी राहतात म्हणजे नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड नॉट इवन दो मशीन ऑल्सो मग मी जे शिकवतोय त्याच्यातून तुम्ही 100% घडाल अशी अपेक्षा नाहीये
आय एक्सपेक्ट समथिंग आणि ते काही 1% असू द्या जरी घडलाडा तर माझ्या लेक्चरला माझ्या काही ज्ञानाला माझ्या काही नॉलेज आहे त्याला खरासा न्याय भेटल्याचं मला असं वाटेल. सो मी बेसिक पासून चालू करतोय आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला सर्वांना मी असं कन्सिडर करतोय की यू आर अ झिरो यू आर ऍट लेवल झिरो तुम्ही अगदी शून्य आहात असा विचार करतोय मी आणि त्या दृष्टिकोनातून शिकवतोय. शिकवत असताना एखाद्याला कुणालाही कसलाही डाऊट असू द्या शंका प्रश्न असू द्या तो लगेच विचारा लेक्चर झाल्यानंतर विचारा किंवा केव्हाही विचारा एकदा विचारा 100 वेळा विचारा. आय एम द सब्जेक्ट टीचर मिस्टर एस एम सावंत मी तुम्हाला तो डाऊट क्लिअर करण्यासाठी कटिबद्ध आहे. यस सर. ओके यस. तर आपण अल्फाबेट्स पाहिले डिजिट्स पाहिले आणि काही सिम्बॉल तर तुम्हाला मगाशीच मी सांगितले की जसा हा हॅश आहे हा ऍट द रेट आहे हा एक्सक्लामेटरी आहे हा कॉमा आहे हा फुल स्टॉप आहे हा डबल कोट आहे हा सिंगल कोट आहे हा सेमी कॉलन आहे हा कोलन आहे. आता माझे विचार करायची क्षमता संपली म्हणलं ETC एंड ऑफ थिंकिंग कॅपॅसिटी राईट. यस क्वेश्चन मार्क आहे गुड म्हणजे आहेत भरपूर सारे आहेत. तर अशा प्रकारे आपण या बेसिक पासून आपली काय तयार करणार आहे डेटा किंवा अल्फाबेट्स आपण काय करणार आहे तयार करणार आहोत. ओके तर बघा आज एक नवीन पॉइंट तुम्हाला मी शिकवतो की मी म्हणलं की माझ्या इंग्लिश शिकताना मला कॅपिटल ए टू कॅपिटल झेड माहित पाहिजे किंवा स्मॉल ए टू स्मॉल झेड पाहिजे. यश प्लीज म्यूट युअर सेल्फ. यश म्यूट करा तुमचा आवाज डिस्टर्ब होतोय. ओके कॅपिटल ए टू कॅपिटल झेड असेल किंवा स्मॉल ए टू स्मॉल झेड असेल हे या कॉम्प्युटरला कळत नाहीत. मी जर कॉम्प्युटरला म्हणलं बाबा कॉम्प्युटर मी कॅपिटल ए टाकतोय ह्या कीबोर्ड वर तर समजतोय परंतु कॉम्प्युटरला समजतं काय तर फक्त 0 आणि 1 समजतं. याला बायनरी लँग्वेज म्हणलं जातं बायनरी भाषा. दुसरी काय आहे तर काही भाषा ऑक्टल आहेत. ऑक्टल म्हणजे 8 डिजिट्सच्या बनलेल्या. मग कोणकोणते 8 डिजिट आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. काही डेसिमल आहेत. डेसिमल म्हणजे कोणकोणत्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तसं इथं 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आणि 9 अशा ह्या डेसिमलच्या भाषा आहेत. आणि काही हेक्साडेसिमल आहेत. हेक्साडेसिमल 16 डिजिट्स पासून बनलेल्या 16 डिजिट पासून ज्या बनलेल्या आहेत त्या हेक्साडेसिमल आहेत. मग आता तुम्ही म्हणणार सर 10 जर आपण विचार केला तर ते 0 आणि 1 पासून आले की मग हे कसं व्हायचं हे डेसिमल हेक्साडेसिमल कसं होणार बाळानो. तर यासाठी हेक्साडेसिमल बनवण्यासाठी तुम्हाला हे 10 डिजिट तर पाहिजेतच. हेक्साडेसिमल मध्ये 10 साठी असत कॅपिटल ए 11 साठी कॅपिटल बी सी डी ई आणि एफ 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 झिरो पासून सुरुवात झालीय 15 पर्यंत आले म्हणजे काय झालं हे हेक्साडेसिमल. तर बाळांनो या सर्व काय आहेत यांना म्हणायचं नंबर सिस्टीम. बायनरी ऑक्टल डेसिमल आणि हेक्साडेसिमल. मग जर का मी कॅपिटल ए टाकलं बाळांनो तर त्याची डेसिमल व्हॅल्यू 65 आहे 65. कॉम्प्युटर काय करतो जेव्हा मी ए हे कीबोर्ड वरून एंटर केलेलं आहे कारण इथं परत एकदा पहा की कॉम्प्युटरची डेफिनेशन मी तुम्हाला काय शिकवलेली आहे. कॉम्प्युटरची डेफिनेशन जस्ट लुक ऍट हियर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर. इट इज अ मशीन विच हॅज इनपुट डिव्हायसेस की ज्याला माहिती इनपुट करून घेण्याचे डिव्हायसेस आहेत.
आणि जी माहिती इनपुट करून घेतलेली आहे ती दाखवायची सुद्धा डिव्हायसेस आहेत, आउटपुट डिव्हायसेस. तर कॉम्प्युटर इज अ मशीन विच हॅज इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. कॉम्प्युटर हा मशीन आहे की जो माहिती इनपुट करून घेतो, इनपुट केलेली माहिती प्रोसेस करतो आणि ती माहिती प्रोसेस केलेली युजर समोर दाखवतो, त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणतो आपण. मग जेव्हा मी कॅपिटल ए हे इनपुट दिलं, कॅपिटल ए जेव्हा मी इनपुट दिलं तेव्हा कॉम्प्युटरला काय समजलं की कॅपिटल ए साठी, कॅपिटल ए साठी 65 आहे. कॅपिटल ए साठी काय आहे डेसिमल व्हॅल्यू? 65. गुड. आता या 65 ला मला 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या 65 ला मला 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करायचं बाळांनो, समोर लक्ष द्या. 65/2 मला सांगा भागाकार कितीचा जातो रे? भागाकार कितीचा जातोय 65/2? 32.5. गुड, 32.5. परंतु आपण इथे फक्त 32 घेणार आहोत आणि राहिलं किती? तर राहिलं 1. त्यानंतर 32 ला परत 2 ने भागूया. कितीचा भागाकार गेला? 16 चा. यस, राहिले किती? 0. परत 16/2 ने भागूया. 8. राहिलं किती? 0. परत 8/2 ने भागूया. 4. राहिले 4. परत 4/2 ने भागायचं? 2. 0. परत 2/2 भागा, उरले किती? 1. राहिले किती? 0. परत 1/2 ने भागा, किती राहिलं? 0. आणि इथे किती राहिलं? 1. आता काय करायचं विद्यार्थी मित्र, असा भागाकार केल्यानंतर जे खालून जे आपण लिहिलेलं आहे बघा, आता हे जे इथं आलेलं आहे शेवटी, तर ते लिहायचं 1 0 0 0 0 1. ही बाळांनो या 65 ची अस्की आहे. बघा, कॅपिटल ए ला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट केलं जातंय, तर त्या ए ची जी व्हॅल्यू आहे डेसिमल ती 65 आहे. त्या 65 ला मी बायनरी मध्ये असं कन्वर्ट केलं 1 0 0 0 0 0 1. तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही केलं बरोबर आहे का नाही, कसं काय? तर आपण चेक करूया. इथं 1 आहे सुरुवातीला, म्हणून जे बायनरी आहे ती 2 ची पॉवर 0 घ्यायची. 2 ची पॉवर 0 घेतली तर येतं 1. अधिक, आता बघा, 2 ची पॉवर 1 घ्यायचं नाही, इथं 0 आलाय. 2 ची पॉवर 2 घ्यायचं नाही, 2 ची पॉवर 3 घ्यायचं नाही, 2 ची पॉवर 4 घ्यायचं नाही, 2 ची पॉवर 5 घ्यायचं नाही, पण 2 ची पॉवर 6 घ्यायची. 2 ची पॉवर 6 म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 2 असं 6 वेळा. 1 2 3 4 5 6 करा गुणाकार. 2 × 4 4 × 8 8 × 16 16 × 32 32 × 64. कसं घेतलं मी? ज्या ज्या ठिकाणी 1 आहे ते घेतलंय. आता इथं 1 आहे म्हणजे 2 ची पॉवर 0 घेतला. कोणत्याही संख्येची पॉवर 0 असेल तर ते 1 येतं, हे लक्षात ठेवा. इथं 0 आहे, घ्यायचं नाही. 1 2 3 4 5 आणि 6. 6 ला मात्र 1 आहे, म्हणून 2 ची पॉवर 7 64. 64 + 1 किती झालं? 65. म्हणजे मी जे ह्या कॅपिटल ए च 65 च बायनरी केलेलं आहे ते बरोबर आहे. 1 0 0 0 0 0 1 हे कॉम्प्युटरला समजते आता. ओके, मग आजचा बाळांनो तुम्हाला एक तुमच्या ब्रेनला एक ट्विस्टर, हा माझ्याकडनं
तर मी तुम्हाला एक आज साधा सिंपल होमवर्क सांगतोय, एकच सांगणार, जास्त सांगणार नाही. तुम्ही सर्वांनी मला 125 ची बायनरी काढून दाखवायची माझ्या पुढच्या लेक्चरला. 125 जे आहे ही कसली व्हॅल्यू आहे, तर आता डेसिमल व्हॅल्यू आहे, कारण कुणापासून बनलेली आहे, 1, 2, 5 या डिजिट पासून बनलेली आहे. तर या 125 ची बायनरी म्हणजे 1 आणि 0 मध्ये तुम्ही याचं उत्तर काढायचं, आणि ते उत्तर जे बरोबर काढेल त्याला माझ्याकडनं एक गिफ्ट, एक पेन गिफ्ट दिला जाईल त्याला. 125 हा जो, ही जी संख्या आहे याची बायनरी तुम्ही काढायची, अचूक बायनरी काढायची आहे, आणि माझ्या पुढच्या लेक्चरला तुम्ही दाखवायचं आहे. तर मी आज जे शिकवलं, आज जे तुम्हाला बेसिक शिकवलं, माझ्या विषयाचं नाव पुन्हा एकदा सांगतो, FICT, त्याला फंडामेंटल ऑफ ICT म्हणतात. की आधीचं नाव त्याचं CMA होतं, कॉम्प्युटर फंडामेंटल होतं. ICTचा फुल फॉर्म काय आहे, तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत, व्हॉट्सअप, ईमेल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा. मल्टीमीडिया म्हणजे काय, तर पिक्चर, इमेजेस. मला एकाने प्रश्न विचारतो MP3 फुल फॉर्म काय, तर बाळांनो MP3 साठी फुल फॉर्म जो आहे त्याचा खरा फुल फॉर्म आलेला आहे MPEG, मास्टर ऑफ पिक्चर्स एक्सपर्ट ग्रुप, असा त्याचा फुल फॉर्म आहे, मास्टर इन पिक्चर्स ऑफ एक्सपर्ट ग्रुप. ते बरेच जण याला काही जण मीडिया प्लेयर म्हणतात, म्युझिक प्लेयर म्हणतात, तर तो MP3 फुल फॉर्म नाहीये. हे MP3 MP4 आलेलं आहे MPEG पासून. जसं JPEG आहे, JPEG जॉईंट पिक्चर्स एक्सपर्ट ग्रुप, तसं MPEG म्हणून आहे, मास्टर्स पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. त्याच्यातून हा MP3 आणि MP4 हे 3 त्याचं वर्जन आहे, 3-4. सो मास्टर्स पिक्चर असा त्याचा फुल फॉर्म आहे, एक्सपर्ट ग्रुप MPEG आणि JPEG. तर मला वाटतं हा एक प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला होता. खूप खूप तुमचं अभिनंदन की तुम्ही प्रश्न विचारला होता. तर आज शिकवलेलं सर्वांना समजलंय का? अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? नाही सर. खूप छान. बर, यस. तर मला वाटतं मी अशी अपेक्षा करतो सर्वांना समजतंय शिकवलेलं. यस सर. लेक्चर आवडतंय तुम्हाला? सर हा, यस, विचारा. 125 चे काढले बायनरी, पण ते सिक्रेट ठेवा, मला पुढच्या लेक्चरला दाखवा, आता नका दाखवू. यु आर रिअली ब्रिलियंट, आय नो इट. मला माहितीये की बाळांनो हे जे विद्यार्थी माझ्यासमोर लेक्चर अटेंड करतात ते खूप शार्प आहेत, फक्त ह्या कोविड रोगामुळे त्यांना 1.5 वर्षभर झालं घरामध्ये बसायला लागलेलं आहे, त्यांना पेपर देता आले नाहीत, त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या ज्या विचाराला चालना भेटलेली नाहीये. म्हणून बरेचसे विद्यार्थी घरी असल्यामुळं त्यांच्या ब्रेन वरती जो आपण काय म्हणूया की त्यांना ब्रेनवॉश करायचा आहे किंवा जे क्लीनअप करायचं आहे, तो नक्कीच बाळांनो ह्या लेक्चर मधून होईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मी मिस्टर सेम सावंत आपली परवानगी घेतो की आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू टू जॉईन माय लेक्चर. एक्स्ट्रा नंबर मिळेल सर, नोट्स पाठवा. हा मी पाठवतो. यस सर. हा यस, विचारा. जसं 125 तुम्ही दिलं बायनरी काढायला, आणखी थोडीशी. हा डेफिनेटली देणार मी, तुम्ही होमवर्कला कमी नका समजून. मी तुम्हाला अजून नंबर देणार आहे, पण नेक्स्ट लेक्चरला देऊ. आज माझी अपेक्षा आहे या ठिकाणी जे माझे 90 विद्यार्थी जॉईन आहेत, काल 100 होते, सकाळी पण 100 होते, तर त्या 100 विद्यार्थ्यांनी 125 ची बायनरी प्रत्येकाच्या वहीमध्ये काढली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर मी तुम्हाला 15 ते 20 नंबर देतो की जे तुम्ही बायनरी काढाल. ओके, सो ऍट द एंड थँक्स टू जॉईन माय लेक्चर. सलग 2 तास तुम्ही लेक्चर ऐकलेला आहात. याच लिंकला तुमचं 3rd लेक्चर असेल, आता लंच ब्रेक आहे, तुम्ही छानसं जेवण करा आणि 12:30 लेक्चरला जॉईन व्हा. At the end, once again, thanks to everyone. Thank you to join my lecture and listening very carefully. Thank you. Now you can leave. Thank you, sir. Bye, sir. Thank you. Bye. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye. Thanks.
ओ माउस कुठे आला ना.